नमस्कार, आज शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023, डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमय गुरुकुलचा कार्यक्रम निर्देशक या नात्याने मी प्रसाद भडसावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. स्वरय योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 24 कार्यक्रमांचं आयोजन स्वरमय गुरुकुलच्या वतीने करण्यात आलं आहे. या मालिकेतील आजचा हा 15वा कार्यक्रम. तो सादर करण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत चित्रपट आस्वादक श्री सुश्रुत वैद्य. सुश्रुतजी वैद्य हे संगीत, वेदांत, बौद्ध धर्म, भाषा, कला, संस्कृत साहित्य आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मयात विशेष रुची असणारे तसेच प्राचीन व आधुनिक भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत. संगीत, विशेषतः हिंदी चित्रपट संगीत, हा त्यांच्या आवडीचा विषय. हिंदी चित्रपट गीतांचा समाज जीवनाशी असलेला अनन्य संबंध या विषयावर त्यांनी अनेक सप्रयोग व्याख्याने दिली आहेत. विद्यापीठांमध्ये या विषयाचे ते मार्गदर्शन करतात. हिंदी चित्रपट संगीत व समाजमन या विषयावर तसेच कृष्ण, राजकारणी आणि सूत्रधार, संत तुकाराम, आकांताचे लेणे, प्राचीन भारतीय परिचय, स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीनुसार मानवी मूल्य आणि कालिदासाचे मेघदूत या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत. सुश्रुतजी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी तर अमेरिकेतील पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यातून टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, इंडॉलॉजी आणि बुद्धिस्ट स्टडीज यात पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या आहेत. सध्या ते इन्फोसिस लिमिटेडसाठी असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. इन्फोसिस सेंटर फॉर इमर्जिंग टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इथे बिझनेस इनोव्हेशन विभागाचे ते प्रमुख आहेत. नवीन तंत्रज्ञानावर आधारित इनोव्हेशन्स, डिझाईन थिंकिंग यात काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून तर अनेक मोठ्या सॉफ्टवेअर प्रकल्पांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. 2013 ऑक्सफर्ड विद्यापीठातील रोल्स रॉइस इंडिया सायन्स इनोव्हेशन्स अँड पॉलिसी लीडरशिप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुश्रुतजींना ब्रिटन सरकारकडून शेवनिंग फेलो म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. असे हे बहुश्रुत व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर भारतीय चित्रपट संगीत व स्वातंत्र्य या विषयाची दृकश्राव्य प्रस्तुती करणार आहेत. आज आपल्यात उपस्थित आदरणीय स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांचे आपणा सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सुश्रुतजींचा स्वागत सत्कार करावा. आता मी सुश्रुतजी वैद्यांना विनंती करतो की त्यांनी हिंदी चित्रपट संगीत व स्वातंत्र्य ह्या आपल्या विषयास प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. मला दोन मोठ्या लेखकांच्या दोन ओळी आठवल्या हे सगळं माझं वर्णन ऐकून. पहिलं म्हणजे रामदास स्वामींनी जे म्हटलं आहे, हंतामनी शब्द ज्ञाने बुडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, तर ते जे काय सगळं रेझ्युमेमधलं वर्णन आहे ते कृपा करून विसरून जा. दस्तुरखुद्द प्रभाताई इथे बसलेले आहेत, तर त्यांच्यासमोर खरं म्हणजे गाण्याबद्दल मी काहीच नाही बोलायला पाहिजे. त्यामुळे दुसरी जी ओळ आठवली मला ती पु ल देशपांडेंची आठवली की खरा पुणेकरच आपण उंदीर मारण्याच्या खात्यात कामाला आहोत हे विसरून अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीवर बोलू शकतो, तर तशी माझी अवस्था आहे आता. तर प्रभाताई परवानगी असावी. हिंदी चित्रपट संगीत आणि स्वातंत्र्य असा विषय आहे. थोडंसं ब्रॉडली स्वातंत्र्य ही गोष्ट इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे त्याचा राजकीय स्वातंत्र्य आणि त्याच्या संबंधीचा जो काय त्याचं चित्रण हिंदी चित्रपटांमध्ये गाण्यांमध्ये येतं तर ते निश्चितच कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण थोडंसं ब्रॉडली स्वातंत्र्य या शब्दाचा आणि विशेषतः स्वातंत्र्य भारताला राजकीय स्वातंत्र्य ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला कुठले कुठले डायमेन्शन्स स्वातंत्र्याच्या संबंधित
घडत होती, त्याचे काय काय परिणाम होत होते याचा थोडासा विचार करण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न आहे. एक सुरुवातीला एक छान वाक्य मला वापरावंसं वाटतं इकडे. ॲरॉन कॉपलंड हे वेस्टर्न क्लासिकल म्युझिकमधले अमेरिकन कंपोजर आहेत आणि त्यांचं एक फार छान वाक्य आहे की जेव्हा मी रसिक श्रोत्याचा विचार करतो तेव्हा मी मुख्यतः गैरसंगीतकार श्रोत्याचा विचार करत असतो. असा श्रोता की जो त्याचा हौशी दर्जा टिकवून ठेवू इच्छितो, तर अशा श्रोत्याचा विचार माझ्यातील संगीतकाराला रोमांचित करतो. तर हे इथे सांगण्याचा हेतू असा आहे की माझा दृष्टिकोन गाण्याकडे बघण्याचा, मी गाण्याचं व्याकरण शिकलेला मनुष्य नाही आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्याच्याकडे बघण्यापेक्षा सुद्धा एक सामान्य भारतीय मनुष्य म्हणून हिंदी चित्रपट गीतांचा माझ्याशी काय संबंध आहे, माझ्या आयुष्यावर आणि माझ्या मागच्या पिढ्यांच्या आयुष्यांवर त्याचा काय संबंध, त्याचा परिणाम होता, ह्याचा विचार करणं हा मुख्यतः कार्यक्रमाचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात एक साधारण मी 1971 असं म्हटलंय, 31 ते 71 ह्या पिरियडमधली गाणी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. 31 उघड आहे कारण 31 साली बोलपट चालू झाले, त्यामुळे त्याच्या आधी चित्रपटांमध्ये गाणीच नव्हती. 71 साधारण असं धरलेलं आहे की तो जो काय एक सुवर्णयुग आपण ज्याला म्हणू हिंदी चित्रपटाचा, 60s शेवटापर्यंत ते संपलं. एखाद दुसरं वर्ष आणखीन ग्रेस पिरियड म्हणून जर आपण धरला तर 71 पर्यंत, तर अशा रीतीने तो कालखंड साधारणपणे धरलेला आहे. दुसरं म्हणजे एक असं नॉर्मली याच्यामध्ये म्हटलं जातं की एक 50 वर्षाचं अंतर असेल तर आपण जास्त ऑब्जेक्टिव्हली एखाद्या गोष्टीकडे बघू शकतो, तर तोही एक दृष्टिकोन आहे की आपल्या फार जवळची गाणी, आपल्या कॉलेजमधली गाणी आपल्याला नेहमीच आवडतात, त्याचा दर्जा काही असला तरीही. तर तसं होऊ नाही, जरा थोडंसं लांबच्या दृष्टीने त्याच्याकडे बघता यावं असा त्याच्यातला एक उद्देश आहे. दुसरा, तर सुरुवातीला एक तुम्हाला फार इंटरेस्टिंग गाणं आधी ऐकवण्याची इच्छा आहे, त्याच्याआधी एक 2 मिनटं मी त्याच्याबद्दल बोलतो. 1946 साली 1857 नावाचा पिक्चर आला होता आणि तो अर्थातच 1857 उठावावर चित्रपट होता. सज्जाद हुसेन यांचं संगीत असलेला आणि मोहन सिन्हानी दिग्दर्शित केलेला, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही त्याच्यामध्ये त्या गाण्याशी संबंधित आहेत. हे सांगण्याचं कारण असं की हिंदू आणि मुस्लिम समाजांनी एकत्र येऊन, सामान्य समाजांनी, म्हणजे त्याच्या आधी जो काय सुफी किंवा अशा पद्धतीने एक थोडंसं एलिटिस्ट काम झालं असेल ते असेल, पण खऱ्या अर्थाने कुठल्या तरी बदायूनीमधनं आलेलं शकील आणि कुठल्या तरी नागपूरच्या भागातनं आलेले श्रीरामचंद्र आणि अशा लोकांनी एकत्र येऊन गाणी निर्माण करणं आणि कला प्रकार निर्माण करणं, हा चित्रपट संगीत आणि चित्रपट हा खऱ्या अर्थाने पहिला एकत्र झालेला कला प्रकार आहे. तर त्याचे थोडेसे पडसाद त्यावेळेला घडत होते. 46 सालचा पिक्चर आहे, फाळणीची चिन्ह दिसत होती आणि 1857 उठावाचं वर्णन असलेलं गाणं आहे, पण त्याच्यातला जो इतिहास आहे तो कम्प्लीट सॉर्ट ऑफ इमॅजिनरी वाटावा असा इतिहास आहे. म्हणजे उदाहरण तुम्हाला मी तो शब्द वाचून दाखवतो की भगवंत तेरी दया से मौला तेरे करम से लेकर रहेंगे वापस विक्रम के राज को हम, गैरों से छीन लेंगे अकबर के ताज को हम, यह है जमी हमारी यह है जमा हमारे, दिल्ली किले तेरे किले पर होंगे निशा हमारे. हे सगळे 1857 उठावावर दिल्लीवर चालून जाणारे जे सैनिक आहेत ते म्हणतात गाणं, असं चित्रपटातलं दृश्य आहे. आझाद रहे के जीना गोपाल ने सिखाया, अपने वतन पे मरना इस्लाम ने बताया, हाँ भीम और अर्जुन का है खून इन रगों में, बाबर का जोश लेकर निकले है हम दिलों में. तर यू कॅन इमॅजिन की भीम आणि अर्जुन आणि बाबर यांचे वंशज एकत्र येऊन काहीतरी करतायत आणि त्याच्या आधी विक्रम आणि अकबर, म्हणजे हे तर आणखीन इतकं इंटरेस्टिंग आहे की अकबराने पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये ज्याचा पराभव केला हेमू, तो स्वतःला विक्रमादित्य म्हणायचा. म्हणजे विक्रम आणि अकबर हे ॲक्च्युली एकमेकांविरुद्ध लढलेले आहेत एका युद्धामध्ये, आणि अशा वेळेला हा एक इमॅजिनरी इतिहास घेऊन त्याचा प्रयत्न इमॅजिनरी वर्तमान तयार करणं हा थोडासा आहे की त्यावेळेला इंग्रजांच्या विरुद्ध आपण एकत्र आहोत अशी भावना निर्माण करणं. तर ते एक थोडीशी तुम्हाला त्या गाण्याची झलक ऐकवत. आजाद रहके जीना गोपाल ने सिखाया, आजाद रहके जीना गोपाल ने सिखाया, अपने वतन पे मरना इस्लाम ने बताया, अपने वतन पे मरना इस्लाम ने बताया, हाँ भीम और अर्जुन का है खून इन रगों में, हाँ भीम और अर्जुन का है खून इन रगों में, बाबर का जोश लेकर निकले हम दिलों में, बाबर का जोश लेकर निकले हम दिलों में, डरते नहीं मरने से है नौजवान हमारे, डरते नहीं मरने से है नौजवान हमारे, हमारे दिल्ली के किले पर होंगे निशान.
हे एक आणखी एक दुसऱ्या कारणासाठी की त्याचा दिल्लीपासून दिल्लीपर्यंत असं त्या प्रेझेंटेशनचे स्वरूप एक थोडंसं केलेलं एक शेवटी एक गंमत म्हणून शेवटचं जो गाणं आहे ते पण दिल्लीशी संबंधित आहे. तर हे फक्त दिल्लीचा संदर्भ सुरुवातीचा एक डोक्यात ठेवा एवढंच फक्त. स्वातंत्र्याचा जी डायमेन्शन्स आहेत म्हणजे आत्ता हा जे मला मांडणी तुमच्यासमोर करायची आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला मुख्यतः मी म्हटलं तसं हे करायचे आहेत की एक त्याची जी वेगवेगळी डायमेन्शन्स आहेत स्वातंत्र्याशी संबंधित ती आणि त्याच्यामुळे निर्माण झालेल्या फॉल्ट लाईन्स ज्या थोड्याशा होत्या दुभंग रेषा ज्याला आपण म्हणू शकतो की ज्यातनं वेगवेगळ्या पद्धतीची मतं मांडली गेली आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यातनं निर्माण होणारे प्रश्न हे याच्यात कसे पकडले गेलेले आहेत हिंदी चित्रपटांमध्ये हे दाखवणं हा मुख्य उद्देश आहे. त्याची उत्तरं देणं हा उद्देश नाही किंवा त्यातलं कुठलं उत्तर विशिष्ट विचारसरणीचं मला मान्य आहे किंवा ते सगळ्यांनी मान्य करावं असं म्हणण्याचा त्याच्यामध्ये अट्टहास नाही. अर्थात त्याचे एक सुरुवातीला आणखीन एक हे पंडितजींचं भाषण आहे 15 ऑगस्टच्या रात्रीचं. नॉट ओनली ओर इन फुल मेजर बट व्हेरी सबस्टेंशियली एट द स्ट्रोक ऑफ द मिडनाइट आवर व्हेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया विल अवेक टू लाइफ एंड फ्रीडम. ही जी डायमेन्शन्स आहेत याच्यातली याच्यामुळे यांचे एकमेकांचे इंटरॅक्शन्स आणि त्यातनं निर्माण होणारे प्रश्न हा त्याच्यातला मुख्य मांडण्याचा हेतू आहे. मुक्तभूमी मुक्त माणूस आणि मुक्त संगीत जमीन स्वतंत्र झाल्यानंतर माणूस स्वतंत्र झाल्यानंतर संगीत स्वतंत्र झाल्यानंतर जे काही नवीन गोष्टी त्यावेळेला घडत होत्या त्या काळामध्ये थोड्याशा स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर थोड्याशा हा असं त्याच्यातला बेसिकली एक उद्दिष्ट आहे. त्यातला महत्त्वाची जी पहिली आणि डायरेक्ट राजकीय स्वातंत्र्याशी संबंधित नसलेली पण तेवढीच महत्त्वाची अशी जी फॉल्ट लाईन आहे ती आधुनिकता आणि परंपरा यांच्यामधला जो कॉन्फ्लिक्ट आहे तर तो दोन मुख्य स्टुडिओज आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळेला अस्तित्वात होते कलकत्त्याला न्यू थिएटर्स आणि पुण्याला कोल्हापूरला प्रभात. तर त्या दोन स्टुडिओजच्या अँगलनी मी दोन मुद्दे ह्याच्यातले बघितलेले आहेत. एक म्हणजे आधुनिकता आणि परंपरा न्यू थिएटरच्या अँगलनी आणि नंतर स्त्री आणि स्त्रीची जी बदललेली भूमिका आहे त्याची सुरुवात स्त्री स्वातंत्र्याची प्रभातच्या कॉन्टेक्स्टमध्ये कशी झाली तो एक. तर त्यापैकी पहिला जो न्यू थिएटरचा जो भाग आहे तर त्याच्यावर तीन अर्थात मुख्य इन्फ्लुएन्सेस त्या काळच्या ह्याच्यावर होते. राजा राममोहन राय म्हणजे पुनर्जागरण आणि सुधारणावाद सगळा जो होता बंगाली साहित्य आणि रवींद्रनाथ या सगळ्या मुशीतनं सॉर्ट ऑफ न्यू थिएटरशी जडणघडण झाली आणि बी एन सरकार यांनी त्याची स्थापना केली होती आणि त्यातला पहिला जो गाजलेला पिक्चर होता म्हणजे विशेषतः हिंदीमध्ये गाजलेला चंडीदास हा 1934 सालचा पिक्चर. तर त्याच्यामध्ये 14व्या शतकामधला एक ब्राह्मण वैष्णव संत कवी सॉर्ट ऑफ चंडीदास आणि रजक समाजातली धोबी समाजातली रामी यांचं प्रेम आणि त्यांचं जे कथानक होतं की त्यांना किती जो समाजाचा त्यावेळेला त्रास झाला आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली त्यांना बहिष्कृत होऊन खेड्यातून त्यांच्या गावातून बाहेर जावं लागलं निर्वासित व्हावं लागलं तर असं त्याचं बेसिकली कथानक आहे. तर हे संगीता गोपाल यांनी त्यांच्या कॉन्ज्युकेशन्स मॅरेज अँड फॉर्म इन न्यू बॉलिवूड सिनेमा नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल असं म्हटलं होतं की 14व्या शतकातील ब्राह्मण वैष्णव कवी चंडीदास व रजक समाजातील रामी यांच्या प्रेमाचं या चित्रपटाचं कथानक हे भविष्यातील भारताच्या लोकशाही रूपी भवितव्याचं दर्शन घडवण्याचं प्रयोजन बनतं. मात्र या चित्रपटातील रोमॅन्टिक युगलगीत हा त्यातला सगळ्यात संस्मरणीय भाग आहे. आपल्या दृष्टीने गाण्याचा संदर्भ त्यातला महत्त्वाचा आहे की या गीतांमध्ये दिग्गज गायक अभिनेते कुंदनलाल सैगल आणि उमा शशी यांनी गायलेलं प्रेम नगर में बनाऊंगी घर में सुप्रसिद्ध गीताचा समावेश होतो. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला असं एक जोडपं भेटतं की त्यांच्या रोमॅन्टिक युगलगीतातून ते अशा सहजीवनाचं स्वप्न बघतायत की जे त्या काळी केवळ शक्यतेच्या जगात अस्तित्वात होतं. चित्रपटाच्या शेवटी रामी आणि चंडीदास गाव समाज सोडून बाहेर पडतात. त्यांचं एकत्र येणं हे ज्या बदलाचं प्रतीक होतं त्या बदलासाठी त्यावेळेचा समाज अजून तयार नव्हता असं त्यांचं वर्णन आहे. आता मला प्रश्न असा पडतो की हे 1934 साली हे कथानक दाखवण्याचं प्रयोजन काय असावं न्यू थिएटर्सला. तर त्याचा जो एक शहरीकरणाचा जो प्रवाह त्यावेळेला आधुनिकतेबरोबर भारतामध्ये आलेला होता की वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना खेड्यातून बाहेर पडून पारंपरिक जीवन पद्धती सोडून देऊन शहरांकडे जावं लागलं. तर कुठेतरी असं दाखवण्याचा त्यांचा उद्देश असावा की जातीव्यवस्थेच्या बंधनात अडकलेल्या लोकांसाठी शहरात जाणं हे नाईलाजाचा भाग नाही तर कदाचित एखादा संधीचा भाग असू शकतो
आणि त्यातला एक सीन तुम्हाला दाखवतो. हा सीन जरा थोडासा आजच्या आपल्या किंवा नंतरच्या जास्त मॅच्युअर अभिनयाची स्टाईल बघता खूपच ओव्हर्ट आणि मेलोड्रामॅटिक वाटेल. कुंदनलाल सैगल आणि वगैरे त्या काळातल्या लोकांचा अभिनय आहे त्याच्यामध्ये. आणि 34 सालचा पिक्चर आहे, 32-31 साली बोलपट चालू झाले होते, तर थोडंसं आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला हरकत नाही. पण तो प्रसंग असा आहे की त्याला त्यांनी त्याच्या प्रेमाचं अभिव्यक्ती केलेली आहे आणि आता त्याला ते सगळे जे तिथले पॉवर्स टू बी ज्या आहेत त्या त्याला सांगतायत की हे सगळं तू करतोयस हे धर्माच्या आणि याच्या विरुद्ध आहे आणि तुम्ही दोघंही इथनं आता गाव सोडून बाहेर पडा. आणि त्याच्यानंतर गाणं आहे एक, अर्थात त्या गाण्यामध्ये ते जय प्रेम की हो जय जय वगैरे असं गाणं आहे आणि ते तिथून गाव सोडून बाहेर पडतात. मनुष्यता की पुकार से कोई पुकार बड़ी नहीं है, कोई पुकार बड़ी नहीं, कोई पुकार. अगर ऐसा ही है तो मुझे भी एक बात कहना है. गोपीनाथ तुम आ गए, ये समझता नहीं है, तुम इसे समझा दो. धार्मिक सिद्धांतों की हमने आज तक सेवा की, तुमने उसे ठुकरा दिया. नहीं नहीं, इसने ऐसा नहीं किया, ये बच्चा है. हमारे धर्म का अपमान किया, इसमें समझ नहीं. हमारे मंदिर को अपवित्र किया. नहीं नहीं, ऐसा न कहो. ये मैं कहता हूँ, मैं कहता हूँ, दूर हो इस मंदिर से, छोड़ दो इस गांव को. क्षमा करो. अरे इस बच्चन धोबन को साथ लेकर धर्म और समाज से बाहर निकल जाओ. गोपीनाथ की रात की भोर बनी फिर जमुना को का संगम पे मिलाया. प्रेम ने मन की गंगा जमुना को सुख संगम पे मिलाया. धन वो रसना जितने प्रेम का नित गुण गाया. धन वो रसना जितने इथे शेवटी त्यांच्यासमोर नुसतंच होरायझन आणि उगवता सूर्य दाखवला आहे. पुढे श्री 420 शेवटी पण असाच एक सीन आहे, तो आपण बघू आणि तिथे देन यू विल रिअलाइज की त्याचं काय अभिप्रेत असलं पाहिजे न्यू थिएटर्सला त्यावेळेला. तर हा शहरीकरणाकडे आपण नॉर्मली निगेटिव्ह ॲस्पेक्ट म्हणून बघत असतो की खेड्यातली पारंपरिक जीवनपद्धती सोडून लोकांना बळजबरीने शहरांकडे जावं लागलं आणि त्यातनं त्यांचे मुळांपासून ते तुटले गेले, परंपरेपासून ते तुटले आणि ते सगळं खरंच आहे. पण हा एक आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा या चित्रपटाच्या द्वारे आलेला आहे की हे संधी म्हणून पण कदाचित काही लोकांनी त्याच्याकडे बघितलं असेल का. तर असा एक तो म्हणजे स्वातंत्र्य जे आहे तर ते या सगळ्या पारंपरिक बंधनामधनं, जातीव्यवस्थेमधनं, त्याची जी कन्स्ट्रेंट्स आहेत त्या सगळ्यातनं बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य शहरीकरणामुळे मिळालं असं त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता येऊ शकेल का, विशेषतः ज्या लोकांना भरडलं जात होतं समाजव्यवस्थेमध्ये त्या लोकांसाठी. दुसरा जो वर्ग आहे की जो वर उच्च वर्णीय वर्ग जो होता म्हणजे जमीनदार आणि याच्यातला, तर त्याचं एक फार छान डेपिक्शन न्यू थिएटर्सच्याच पुढच्याच वर्षी आलेल्या देवदासमध्ये बघायला मिळतं. आणि तो जो इश्यू आहे तो असा आहे की तिथे तो जमीनदाराचा मुलगा असतो आणि त्याला शिक्षणासाठी म्हणून बळजबरीने शहरात पाठवलं जातं कलकत्त्याला. आणि त्याचं पारोवर प्रेम असतं, त्यांना त्याला सोडून जायचं नसतं पण तरी त्याला जावं लागतं वगैरे असा तो सगळा भाग आहे.
आणि त्या अनुषंगाने ह्याच्यावर खूप लिहिलं गेलेलं आहे देवदासबद्दल, की ही जी तरुण पिढीची वाताहत झाली त्यावेळेला खेड्यातल्या पारंपरिक जीवनपद्धतीमध्ये जगलेली, पण ज्यांना एकदम शहरात जायला लागलं आणि अचानक एक पारंपरिक अपेक्षा, जुनी सगळी जगण्याची पद्धती आणि दुसरीकडे एकदम कलकत्त्याचं आधुनिक जग, बोहेमियन जीवनपद्धती, सगळी नवीन सगळी दारू सिगरेट वेशा वगैरे अशा पद्धतीची व्यसनं, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची जी फरफट झाली त्याच्याबद्दल पुष्कळ लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यातला फार इंटरेस्टिंग सीन हा आहे. तर कोरी क्रिकमर हे एक फार मोठे अभ्यासक आहेत त्यांचे, त्याच्याबद्दल त्यांनी असं लिहिलं होतं की देवदास हा एक आधुनिक विचारवंत आहे, विशेषतः परिवार नियोजित लग्नाला, अरेंज्ड मॅरेज आपण ज्याला म्हणू, किमान त्या संकल्पनेला त्यानं दिलेल्या आव्हानात, त्याच्या सिगरेट ओढण्यात, दारूसारख्या पाश्चात्य व्यसनात, वेश्यागृहांच्या जगाबद्दल त्याला असलेल्या आधुनिक बोहेमियन आकर्षणात तो एक विचारवंत म्हणून आपल्या समोर येतो. आणि हे खेड्यांकडून शहरांकडे होणारं जे स्थलांतर आहे, जे सतत सातत्यानं जाणं आणि येण्याचं चक्र जे दिसतं, तर त्याच्यामध्ये कथानायकाच्या पतनाला, अवनतीला ते कारणीभूत होणं हा भारतीय आधुनिकतेचा आणि त्याच्याबरोबर आलेल्या परंपरेपासूनच्या ताटातुटीचा एक मूलभूत अनुभव होता, हा विचार जो आहे त्याच्यातला. तर त्या दृष्टीने या कॉन्टेक्स्टमध्ये हा सीन बघा अशी माझं तुम्हाला विनंती आहे, की जो सीन असा आहे की तो पारो आणि देवदास बोलत असतात आणि ती म्हणते की अरे तू कलकत्त्याला जाणार आहेस असं मला कळलं, तो म्हणतो नाही नाही मी जाणार नाही. मग तो घरी सगळ्यांशी बोलतो, वडिलांना सांगतो, आईला सांगतो, भावाला सांगतो, कोणीच त्याचं ऐकत नाही. आणि मग शेवटी परत ते येतात आणि तो म्हणतो नाही मी जाणार नाही. आणि दुसऱ्या क्षणाला ते गाणं चालू होतं की मत भूल मुसाफिर तुझे जाना ही पडेगा, केसी डेनी गायलेलं ते गाणं आहे. तर इंटरेस्टिंग म्युझिकल अँगलनी याच्यामधला एक फार इंटरेस्टिंग भाग असा आहे की ही अशा पद्धतीची जी भिकाऱ्याच्या किंवा ह्याच्या तोंडीची गाणी असतात त्याच्यामध्ये सामान्यतः लौकिक कुठलं तरी प्रसंग घेऊन त्याचा आध्यात्मिक इंटरप्रिटेशन अभिप्रेत असतं. म्हणजे बाबुल मोरा नहर छुटोई जायसारखं जे गाणं आहे की जे सासरी जाणाऱ्या स्त्रीचं वर्णन आहे असं वाटतं, पण ते प्रत्यक्षामध्ये मृत्यू आणि जीवन आणि असं त्याला रूपकात्मक अर्थ आहे. इथे उलटं केलेलं आहे त्यांनी, मत भूल मुसाफिर तुझे जाना ही पडेगा असे शब्द असलेलं गाणं, पण ते प्रत्यक्षामध्ये त्याला उचलून ट्रेनमध्ये बसून शहरात जाताना दाखवणं, तर त्या व्यावहारिक जगामध्ये त्याचं जे इम्प्लिकेशन आहे ते दाखवणं हा त्याचा उद्देश आहे. जरुरी बात पूछना है. क्या तुम कलकत्ते जा रहे हो? कलकत्ते? हाँ, मैंने सुना है तुम जा रहे हो. तुमसे किसने कहा? तुम्हारे पिताजी ने. पिताजी ने? क्या, मैं कहीं नहीं जाऊंगा. अगर जबरदस्ती भेजा गया तो? जबरदस्ती? नहीं पार्वती, मैं तुम्हें छोड़कर हरगिज नहीं जाऊंगा. क्या कहा? पिताजी, मैं कलकत्ते नहीं जाऊंगा. नहीं जाओगे? तुमको जाना पड़ेगा. मगर खामोश, मैं कुछ भी सुनना नहीं चाहता. मैं अपने दोस्त दुर्गादास को लिख चुका हूं, वो तुम्हारे लिए सब बंदोबस्त कर देंगे. लेकिन धर्मदास, देवदास, तुम्हें कुछ सोचना चाहिए. तुम्हें खानदानी लड़के हो, इतने बड़े जागीरदार के फर्जंद हो, तुम्हारे लिए कॉलेज की तालीम हासिल करना निहायत जरूरी है. कल सुबह 10 बजे की गाड़ी से तुमको जाना पड़ेगा. सुना? माता जी, मैं कलकत्ते नहीं जाऊंगा. हाँ बेटा, मैं भी नहीं चाहती कि तुमको इतनी दूर भेजा जाए, लेकिन क्या किया जाए. मैंने सुना है कि जब तक कॉलेज में रहकर पढ़ाई न की जाए, आदमी तालीम याफ्ता नहीं कहला सकता. भैया, मैं कलकत्ते नहीं जाऊंगा. हाँ, तुम कलकत्ते क्यों जाओगे? तुम यहाँ रहकर आवारागर्दी करोगे, दिन भर ताश और शतरंज में वक्त जाया करोगे, तरह तरह की शरारतें करोगे. तुम कलकत्ते तालीम हासिल करने के लिए क्यों जाओगे? सचमुच विजय छोड़कर जा रहे हो? फरमा बरदारी, रस्म रिवाज, दुनियादारी, पराये, समाज. देवदास, तुम नहीं जाओगे? नहीं नहीं, मैं नहीं जाऊंगा. मत भूल मुसाफिर तुझे जाना ही पड़ेगा. मत भूल मुसाफिर
तुझे जाना ही पड़ेगा। मत भूल मुसाफिर तुझे जाना ही पड़ेगा। फुलवाड़ी जब फूल खिले तो फूल नहीं समाती है, अपनी अपनी सुंदरता पर कली कली जित जाती है। शबनम जो रो रो कर शबनम हर फूल को ये समझाती है। मत भूल मुसाफिर तुझे जाना ही पड़ेगा। मत भूल मुसाफिर एक मुसाफिर आना है दुनिया, एक मुसाफिर आना है, एक मुसाफिर आना है दुनिया, एक मुसाफिर आना है। मोह जाल में फंसकर मूरख, मोह जाल में फंसकर मूरख, फिर पाछे पछताना है। गाफिल एक दिन सबको याद है, इतना कहकर जाना है। गाफिल एक दिन सबको यहाँ से, इतना कहकर जाना है। अफसोस ना जाना था के जाना ही पड़ेगा। मत भूल मुसाफिर। And then he gets shipped. म्हणजे यू गेट द पॉइंट, की तो त्याच्यातला जो भाग आहे मुख्य, तो की त्याला स्वातंत्र्य ते आता राहिलेलं नाही आहे, की जो पिढ्यानपिढ्या जमीनदार म्हणून जे तिथे राहत होते ते आता त्याला त्याच्या मर्जीविरुद्ध त्याच्या प्रेयसीला सोडून जायला लागतं, आणि त्यांनी त्याच्या आयुष्याची वाताहत होते पुढे। आणि कलकत्त्याला गेल्यावर त्याला पुन्हा ते सगळे जे शहरी इंग्रजी युरोपियन लाईफस्टाईल आणि एका बाजूला, आणि पारंपरिक भारतीय लाईफस्टाईल दुसऱ्या बाजूला, आणि ह्यातनं त्याची जी चिरफाड होते, ओढाताण होते। आणि तिसरा या ह्याच्यातला प्रसंग जो आहे, तर तो बिमल रॉय यांचं चित्र येते, तर दो बिघा जमीन हा जो चित्रपट होता, हे ज्या दोन आधीचे जे प्रसंग आपण पाहिले, की एक जातीव्यवस्था आणि दुसरा जमीनदारी, आणि शिक्षणासाठी म्हणून कलकत्त्याला जाणं किंवा शहरात जाणं, तर कदाचित असं थोडंसं म्हणता येईल की हे भारताच्या कॉन्टेक्स्टशी जास्त जोडलेलं आहे। पण हा तिसरा जो मुद्दा आहे, की जो दारिद्र्यापासून सुटका होण्यासाठी शहरात जावं लागणं, तर हा खऱ्या अर्थाने युनिव्हर्सल मुद्दा होता। आणि त्याचं त्याचे जे पिक्चरायझेशन आहे या गाण्याचं, त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसतं। त्याचे शब्दही अर्थातच फार छान आहेत। धरती कहे पुकार के, बीज बिछाले प्यार के, मौसम बिता जाए, अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा, कोण कहे इस ओर तू फिर आए ना आए। तो शंभू जो आहे तो नोकरीसाठी कलकत्त्याला जातो, आणि त्या चित्रपटामध्ये तो परत येतच नाही, म्हणजे तो कलकत्त्यालाच मरतो आणि वगैरे अशी ती कथानक आहे। पण इंटरेस्टिंग दोन तीन गोष्टी मला गाणं म्हणून याच्यात जाणवतात, की एक म्हणजे त्याची जी ट्यून आहे ती सोव्हिएट मार्चिंग सॉंगवरनं घेतलेली आहे, म्हणजे त्याच्यावर तर एक मोठा त्याचा इन्फ्लुएन्स आहे। तर तो जो सगळा कामगार आणि दारिद्र्य आणि भांडवलशाही याच्यामधला डाव्या चळवळीचा जो एक इन्फ्लुएन्स त्यावेळेला सगळ्या या विचारवंतांना, एस्पेशली शैलेंद्र आणि बिमल रॉय दोघांवरही होता, सलीलदानवर होता, सलीलदा तर इपटाचे सदस्य होते, तर तो एक सगळा त्याच्यात अँगल आहे। ते जे शेतकरी आहेत बंगालमधले, त्यांच्या टोप्या जर तुम्ही बघाल तर त्या चिनी टोप्या आहेत, म्हणजे मला हे माहीत नाही अजून की बंगालमध्ये खरंच अशा टोप्या कोणी वापरतं का नाही, पण तो त्या त्यावेळच्या चीनच्या सगळ्या ह्याच्याशी जोडण्याचा कदाचित प्रयत्न असू शकेल। आणि गाण्याचं मी ट्यून जसं म्हटलं तुम्हाला, तसं मी सुरुवातीला तुम्हाला ते सोव्हिएट मार्चिंग सॉंग थोडंसं ऐकवतो, आणि मग आपण ते हिंदी गाणं बघू त्याच्या पुढे। Bye.
दिल क्यों मुदताए अपनी कहानी छोड़ जा कुछ तो निशानी छोड़ जा कौन कहे इस ओर तू फिर आए ना आए रे हा एक मोठा त्याच्यातला परंपरा आणि आधुनिकतेचा एक भाग आहे आणि दुसरा थोडासा ट्रॅक बदलून मी मगाशी म्हटलं तसं प्रभातच्या अँगलनी स्त्री आणि स्त्रीचं स्वातंत्र्य स्त्रीची भूमिका आणि त्याचं बदलणारं चित्र आपल्याला कसं काय त्याच्यामध्ये दिसतं तो बघण्याचा एक प्रयत्न आहे. तर स्त्री स्वातंत्र्याची प्रभात असं त्याला म्हटलं आहे मी. तर जसं मगाशी आपण तीन इन्फ्लुएन्सेस त्याच्यावरचे बघितले तसेच प्रभातच्या संदर्भामध्ये हा एक इंटरेस्टिंग भाग आपल्याला दिसतो की महाराष्ट्राचा जो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो त्या सेंटिमेंटॅलिटीमध्ये अडकण्यापेक्षा सुद्धा क्रियाशीलतेवर भर देण्याचा जास्त आहे. म्हणजे जे बदल आपल्याला हवे आहेत ते स्वतःच आपण करायला पाहिजे. मग ते जुनं पारंपरिक आध्यात्मिक ज्ञान संस्कृतमध्ये अडकून पडलेलं बोलीभाषेत आणणं असो आपली भूमी स्वतंत्र करणं असो किंवा समाजाला अधिक जागृत करणं असो जे काय करायचं ते आपल्याला करायला पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे अशा पद्धतीचा तो तर तो ॲटिट्यूड प्रभातच्या पिक्चर्समध्ये पण दिसतो. म्हणजे देवदासमध्ये जे तिसरं कॅरेक्टर आहे चंद्रमुखी ती जी वेश्या आहे जी कलकत्त्याला त्याला भेटते आणि तिचं त्याच्यावर प्रेम असतं आणि हा पारोच्या प्रेमात असतो आणि तो स्वतःला दारूच्या व्यसनामध्ये स्वतःला उद्ध्वस्त करून घेतो. तर थोडीशी तशा टाईपची अगदी तशी नाही पण वेश्या आणि एक पोलीस ऑफिसर यांच्या प्रेमाची कथा शांताराम बापूंनी माणूसमध्ये मांडली होती आणि त्यांचंही प्रेम अयशस्वीच होतं त्या काळामध्ये. अशा पद्धतीचं प्रेम यशस्वी होणं अवघडच होतं. पण त्याच्यातला फरक असा आहे की ते दोघंही परिस्थिती शरण न होता झगडा देतात शेवटपर्यंत त्याला आणि तो झगडा देणं आणि पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करणं आयुष्यामध्ये जरी प्रेमामध्ये अपयश आलं तरी हा ऑलमोस्ट अँटीडोट टू देवदास म्हणून शांताराम बापूंनी तो केला होता. तर त्याच्याबद्दल एका याच्यात असं म्हटलं होतं की 1939 साली प्रभातसाठी शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला माणूस या चित्रपटाने पारंपरिक दृष्टिकोनांवरील टीका पुढे चालू ठेवली. या बंधनात राहण्यासाठी तिला दुष्ट परिस्थितीनं बाध्य केलं आहे त्या बंधनांपासून मुक्त होण्यासाठी एका सामान्य वेश्येनं दिलेल्या धैर्यानं दिलेल्या लढ्याची एक अत्यंत हृदयस्पर्शी कहाणी आहे. हे पुन्हा एकदा बरुआंनी बरुआ म्हणजे देवदासचे जे दिग्दर्शक होते त्यांच्या सुवर्णहृदयी वेश्येच्या व्यक्तिरेखेला देवदासमधल्या चंद्रमुखीला जिथे सोडलं होतं त्याच बिंदूपासून ते सूत्र पुढे चालवणं होतं. मात्र बरुआंचं भावनाप्रधान व्यक्तिचित्रण बाजूला सारून एका धाडसी परिस्थितीनं कणखर बनलेल्या अधिक वास्तववादी व्यक्तिरेखेचं चित्रण शांताराम यांनी केलं. चंद्रमुखीप्रमाणेच केसरही शेवटी असफलच होण्यासाठी नियतीबद्ध आहे मात्र ती शेवटपर्यंत धैर्यानं लढा देते. तर हा जो त्या स्वातंत्र्याचा भाग आहे की परिस्थितीशी झगडण्याचं स्वातंत्र्य ते एजन्सी स्वतःकडे असण्याचं स्वातंत्र्य हा भाग प्रभातच्या चित्रपटांमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवतो. आणि दुसरा असंच भूमिका असलेला चित्रपट म्हणजे कुंकू की ज्याच्यामध्ये जरठ कुमारिका अत्यंत मोठ्या वयाच्या माणसाचा तरुण मुलीशी लग्न लावून देणं आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याची वाताहत होणं आणि ती कथानक होतं. तर त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग पद्धतीने त्याची मांडणी केली गेली होती की तो जो नवरा आहे त्याच्यातला त्याला जाणीव होते की आपण जे करतो हे किती भयानक आहे आणि तो तिला सांगतो की तू माझ्यापासून मोकळी होऊ शकत नाहीस आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर मी जीव देणं एवढाच त्याला मार्ग आहे आणि म्हणून ते आत्महत्या करतो तो आणि तो मग तू विधवा होशील आणि मग तुला पुन्हा लग्न करता येईल अशा पद्धतीचा. तर तो एक दोन सीन्स तुम्हाला दाखवायची मला इच्छा आहे आणि त्याच्या शेवटी गाणं आहे त्याच्यात पुन्हा जी कल्पना आहे स्वातंत्र्याची की काय तुम्ही जर भावना शुद्ध असेल मन तुमचं जर स्वच्छ असेल तर तुम्ही काही करायला स्वतंत्र आहात हा फार वेगळ्या पद्धतीचा नैतिक दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने स्वातंत्र्याचा केलेला एक विचार आहे त्या काळामध्ये. केशवराव दाते आणि शांता आपटे. तुम्ही असे उभे का? तुमच्या मुलाला मारलं म्हणून तुम्हाला माझा राग आला? तुम्ही माझ्याकडे असं काय पाहता? नीरे,
मला घाबरतेस, एका पापी तरुणाच्या नेभ्रट बापाला भीतेस, तुझ्यात विलक्षण सामर्थ्य आहे. खरच किती तेजस्वी मुलगी आहेस तू. तुझा पती व्हायला मी सर्वस्वी नालायक आहे. नेरे, तुझ्या कपाळीच ते कुंकू पुसून टाक. या नेभ्रट नवऱ्याच्या नावानं लावलेलं ते कुंकू टाक पुसून. काय काय सांगताय भलतच? भलतच नाही, योग्य तेच सांगतो आहे. आपलं म्हातार सौभाग्य नाहीस करू. सौभाग्य नाहीस करू? किती अभद्र बोलता तुम्ही. याला तू अभद्र म्हणतेस? आतापर्यंत अन्यायाशी झगडणार तुझं शूर मन कुंकू पुसून टाकायला का कसराव? अन्यायाशी झगडणार मन, अन्यायाशी झगडणार मन तरुण होत, चिडलेलं होत, पण ते हिंदू संस्कारात मुरलेलं होत. त्याला ही कुंकू पुसायची कल्पना पटत नाही. का पटू नये? ज्या कुंकुवाविषयी कुणालाही प्रेम वाटणार नाही, ज्या सौभाग्याचा कुणीही अभिमान धरणार नाही, ते नाहीस करायला तुला दुःख का वाटावं? ते काही नाही, धर्माच्या नावानं तुझ्यावर लादलेलं हे सौभाग्य मीच नाहीस करतो. काय अनर्थ केला? माझ कुंकू पुसलं का? असा अपशकुन केला? मेरे हात थांबव, कुंकू लावू नकोस. शपथ आहे तुला तुझ्या आई बापाची. शपथ? असली भयंकर शपथ घालून तुम्ही माझा सूट का घेता? बाळ नेरुताई, माझ्या मृत्यू वाचून तुझी सुटका होणं शक्य नाही हे जाणून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मरणानंतर तू विधवा होशील आणि तुला पुनर्विवाह करता येईल. तुझ्यासारख्या सद्गुणी मुलीला भरपूर संसार सौख्य मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून माझ्या पश्चात तू ताबडतोब लग्न कर अशी माझी तुला आज्ञा आहे. तू पुनर्विवाह करीपर्यंत माझ्या आत्म्यास शांती व मुक्ती मिळणार नाही. ताई, तुम्ही सांगितलं होत की प्रकाशाची वाट हा तो हाच का प्रकाश? कसला हो भयंकर प्रकाश हा? ताई, आता मला काही सुचत नाही, काय करू? प्रकाश मिळेल असं तुम्ही सांगितलं होतं, कसला भयंकर प्रकाश. ती
स्वातंत्र्याची कल्पना आहे, पण ती किती अवघड कल्पना आहे स्वातंत्र्याची. आणि आतमध्ये स्वतःला बदल करणं आणि ते जर आपल्याला खात्री असेल तर जगाच्या परिणामाला तोंड न देता चालत राहणं. एक क्युरिओसिटी म्हणून तुम्हाला दोन वेळी हिंदी ऐकू द्यायचं. हे हिंदी गाणं फारसं ऐकायला मिळत नाही. दुनिया न माने म्हणून त्याची हिंदी व्हर्जन प्रभातने केली होती. थोडंसं नंतरच्या काळात येऊ आपण आता, हे फार थर्टीजमध्ये राहण्यापेक्षा. पण स्त्रीच्या अवस्थेचं चित्रण नंतरच्या काळातही होत होतं. म्हणजे कुंकूपासून पुढे काही स्त्रीची अवस्था फार एकदम सुधारली अशातला भाग नाही आहे. साहिबीबीवर गुलाम कथानक तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल. जमीनदार घराणं अगेन पुन्हा एकदा छोटी बहू, उच्चवर्णीय पण नवऱ्याचं लक्ष नाही बायकोकडे आणि तो कुठल्या तरी तवायफच्या प्रेमात आहे आणि म्हणून ती इतकी चांगल्या मोठ्या घराण्याची सून स्वतः तवायफ असल्यासारखं करण्याचा प्रयत्न करते त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी. म्हणजे इतकी स्त्रीची अवस्था होती. मी त्याचे शब्द या दोन ज्या ओळी मी स्पेशली ज्या सिलेक्ट केल्यात, आज तर ते म्हणजे यू विल क्रिंज की स्त्री असं म्हणू शकते नवऱ्याला आणि असं वाटावं स्त्रीला. आणि छोटी बहू असलेल्या स्त्रीची जर ही अवस्था असेल तर वेश्यांची काय अवस्था असणार. म्हणजे हा देवदासची जी दुसरी बिमल रॉयनी केलेली व्हर्जन होती त्याच्यामध्ये चंद्रमुखीचं वर्णन करणारं गाणं जे आहे ते मूळ देवदासच्या पेक्षा फार छान आलेलं आहे. आणि साहिरनी कमालीचे शब्द आहेत त्याचे. ती चंद्रमुखी देवदासच्या प्रेमात असते, तो पारोच्या प्रेमात असतो. तिला दुसरा काही मार्ग नाही, ती वेश्या आहे. वय तिचं झालेलं आहे थोडंसं. आणि मग त्याच साहिरनी नंतर प्यासासाठी त्या सगळ्या बाजाराचं वर्णन करणारं गाणं लिहिलं. पण मला व्यक्तिशः हे गाणं जास्त भावतं किंवा जास्त हलवतं, कारण तो तिच्या सगळ्या भावव्यवहाराचं वर्णन त्याच्यामध्ये जास्त आहे बाहेरून त्या सगळ्या व्यवस्थेचं वर्णन करण्यापेक्षा सुद्धा. आणि तो स्त्रीच्या अवस्थेचं वर्णन अनेक गाण्यांमध्ये आलेलं आहे. तिची डिग्निटीची कल्पना, शरम, लाज याचं स्त्रीसाठी असलेलं महत्त्व. मदर इंडियामधलं फेमस गाणं, औरत वो है औरत जिसे दुनिया की शरम है, संसार में बस लाज ही नारी का धर्म है, जिंदा है जो इज्जत से. औरत है वो औरत जिसे दुनिया की शरम है, संसार में बस लाज ही नारी का धर्म है. दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा, जी
जीना ही पड़ेगा। आणि या डिग्निटीच्या मूड मधला आणखीन एक थोडंस जुनं गाणं आहे, पण ते एक थोड्या वेगळ्या कारणासाठी तुम्हाला ऐकवायची इच्छा आहे। थोडंस याच्याबद्दल सांगतो मी तुम्हाला। पंडित नरेंद्र शर्मांचे शब्द आहेत आणि पारुल घोष यांनी गायलेलं आहे गाणं। पारुल घोष म्हणजे बासरीवादक, क्लासिकल बासरीवादक पन्नालाल घोष यांच्या पत्नी आणि अनिल विश्वास यांची बहीण। त्या फार प्रसिद्ध आणि फार मोठ्या गायिका होत्या। नंतर त्यांनी बरं बहुतेक नवऱ्याच्या करिअरसाठी म्हणून स्वतःचं करिअर थोडंसं बाजूला ठेवलं, पण हे हमारी बात नावाच्या चित्रपटातलं गाणं आहे आणि त्याच्यात ते शब्द असेल की खडी रहू मैं पिया के पथ में, आए वो चंदा के रथ में, मैं मन ही मन अंग लगाऊ दूर खडी शर्माऊ मैं उनकी बन जाऊ रे। तर ती जी डिग्निटीची कल्पना आहे त्याच्यातली की ते फार पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन असं ज्याला आज आपण म्हणतो ते तर नाहीच, पण त्या कल्पनेमध्ये सुद्धा मैं मन ही मन अंग लगाऊ दूर खडी शर्माऊ असं म्हणण्याची जी कल्पना आहे, तर ते गाणं। पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं मला ज्या वेगळ्या कारणासाठी तुम्हाला हे ऐकवायचं आहे की पारुल घोषचा जो आवाज आहे, तर तो मला असं नेहमी वाटतं की नंतर लताबाईंपासनं जी खऱ्या अर्थाने आधुनिक स्त्रीचा आवाज हिंदी चित्रपटांमध्ये आला आणि स्त्रीचा आवाज, स्त्रीची अभिव्यक्ती स्वतंत्र केली त्यांनी, त्याची सुरुवात कुठेतरी पारुल घोषपासून होते का असं एक मला नेहमी जाणवतं असं वाटतं। तर एक दोन ओळी आपण त्या गाण्याच्या ऐकू। तर हे मला नेहमी जाणू असा एक प्रश्न पडतो की लताबाईंचा ज्यावेळेला आवाज पहिल्यांदा ऐकला लोकांनी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कधी ज्यावेळेला, त्यावेळेला काय झालं असेल त्यांचं आणि का तो इतका क्रांतिकारी वाटला असावा आवाज? तर एक असं मला हायपोथिसिस मांडण्याची इच्छा आहे तुमच्यासमोर, बघा तुम्हाला पटतो का नाही तसा, की त्याच्या आधीचं जे गाणं आहे स्त्रीच्या आवाजातलं गाणं, थर्टीज आणि फॉर्टीजमधले जे साऊंडट्रॅक्स जर तुम्ही बघितलेत तर ते बहुतेक सगळे स्त्री प्रधान आहेत। इंटरेस्टिंगली बायकांची गाणी जास्त आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्या आधीचं जे आपल्याकडे गाणं आहे ते संगीत नाटक, म्हणजे पुरुषांनी स्त्रीचं गाणं ऐकायचं, स्त्रीला गायलाच परवानगी नाही मुळात अशी परिस्थिती आहे। तर कुठेतरी असं असेल का की म्हणजे पुरुषांची जी एक बाईचं गाणं ऐकायला जाणं अशी जी एक त्यावेळची सुप्त इच्छा असणार, त्याला प्रतिष्ठित मार्ग देण्याचं काम कदाचित सुरुवातीच्या चित्रपटांनी केलं का? आणि त्या कारणामुळे तशा पद्धतीची गाणी त्याच्यामध्ये होती का? कारण मला एक नेहमी असं जाणवतं की त्याच्या आधीची जी गाणी आहेत ती पुरुषाच्या करमणुकीची गाणी वाटतात, आणि लताबाईंपासूनची पुढची गाणी किंवा काही प्रमाणात पारुल घोष आणि गीता दत्त टू सम एक्सटेंट त्याच्या आधी, पण मुख्यतः लताबाईंपासूनची गाणी आहेत ती स्त्रीची अभिव्यक्ती वाटते, पुरुषाच्या करमणूक नाही राहत ती नुसती, ते ती स्त्रीचं गाणं आहे, स्त्रीचं मन त्यातनं मांडलं जातं। आणि खऱ्या अर्थाने त्याचं जो लँडमार्क उदाहरण जे दिसतं मला ते बरसात आणि आवारा, म्हणजे फिफ्टीजच्या सुरुवातीला, पण एस्पेशली राज कपूरच्या पिक्चर्समध्ये ज्या पद्धतीने स्त्रीची गाणी आणि स्त्रीचं कॅरेक्टर मांडलं गेलं आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये लता आणि मुकेश हे कॉम्बिनेशन, मुकेश इज इन्सिडेंटल, इथे मुख्य मुद्दा लताबाईंचं गाणं हा आहे की ॲसर्टिव्ह आणि डॉमिनंट फिमेल आणि जास्त सबसर्व्हियंट, थोडासा सबड्यूड, सभ्य, मॅनली पण थोडासा पडती बाजू घेणारा पुरुषाचा आवाज, अशी थोडीशी मांडणी त्याच्यामध्ये होत होती का? म्हणजे स्त्रीच्या मुक्त होण्याचा तो एक पदर किंवा एक लेअर म्हणून आपल्याला बघता त्याच्याकडे येऊ शकतं का? टेक्निकली तर उघड आहे, म्हणजे लताबाईंचा आवाज, म्हणजे मुकेशचा अत्यंत निस्सीम चाहता नाही भक्त म्हणून मी हे सांगतोय, पण लताबाईंचा आवाज म्हणजे हेड अँड शोल्डर सुपिरियर आहे मुकेशपेक्षा, त्यामुळे तो एक प्रत्यक्ष तिकडे दिसतोच भाग, पण ते जाणीवपूर्वक केलं गेलं होतं का हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे। तर आवारामधला एक सीन आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे मैं मन ही मन अंग लगाऊ दूर खडी शर्माऊचं तो कॉन्टेक्स्ट जरा एक डोक्यात ठेवा थोडासा, आणि हा सीन बघा बीचवरचा तो त्यांचा सीन आहे की
शी इज रिडीमिंग हिम. तो गुन्हेगार आहे आणि तो म्हणतो मला कोण स्वीकारणार, आणि ती म्हणते मी स्वीकारेन तुला, तू जसाही असलास तरी तू माझा आहेस. तर ते स्त्रीनी पुरुषाला रिडीम करणं, स्त्रीनी पुरुषाला आधार देणं, आणि त्या सगळ्या सीनमधली नर्गिसची बॉडी लँग्वेज, तिचे ते पदर, तो जो खाली येतो, आणि इट्स अ कम्प्लीट फार क्राय फ्रॉम मै दूर ही दूर खडी शर्माव, मन ही मन अंग लगाव दूर खडी शर्माव. पाचच वर्षाचं अंतर येतं दोन पिक्चर्समध्ये, 46 आणि 51. राजू राजू तुम अपनी एक नई जिंदगी बना सकते हो, राजू तुम एक नई जिंदगी बना सकते हो. नई जिंदगी किन बुनियादों पर बना सकता हूं? क्या तुम मुझे मेरा बचपन वापस दे सकती हो? क्या तुम मुझे वो शिक्षा दे सकती हो जो मुझे नहीं मिली? दुनिया कहती है कि मेरा कोई बाप नहीं, मेरा कोई नाम नहीं, मेरी कोई इज्जत नहीं. क्या तुम मुझे मेरा बाप वापस दे सकती हो, मेरा नाम वापस दे सकती हो, मेरी इज्जत वापस दे सकती हो? बोलो रीता. मुझे अपने आप को भी धोखे में रखा, मुझे भूल जाओ रीता, मुझे अपने हाल पे छोड़ दो, मैं तुम्हारे काबिल नहीं. तुम जानबूझकर उसी नर्क में रहना चाहते हो, मैं नहीं जानती थी तुम इतनी कम हिम्मत और बुझते हो. रीता ये ना समझना कि मैंने इस नर्क से निकलने की कोशिश नहीं, मगर तुम ही बताओ कि मैं क्या करूं. 12 बरस ये दुनिया मुझे अपराध की तरफ धकेल रही है, मैं अकेला इसका मुकाबला नहीं कर सकता रीता, मैं अकेला इसका मुकाबला नहीं कर सकता. मगर तुम अकेले नहीं हो राज, तुम्हारे साथ माता जी. हे तुम्हारे साथ माता जी है, मैं हूँ. हे जे एजन्सी तिच्याकडे घेणं आहे, असर्टिवनेस जो आहे तिचा, हा त्या बदलत्या रूपाचं कुठेतरी चित्रण आहे चित्र सिनेमामध्ये. तुम मेरे साथ, मैं तुम्हारे पैरों की धूल लेकर मैं मांगा अपनी सदा भरूंगी पासून, इट्स चेंज्ड क्वाइट अ बिट. मैं, तुम मेरे साथ हो, एक अपराधी के साथ. हाँ राज, हमेशा के लिए तुम्हारे साथ. अच्छे बुरे हो, निर्दोष हो, अपराधी हो, जो भी हो, तुम मेरे हो. ते दोन्ही जोडलेले परंपरा, पुन्हा ती सिंदूर वगैरे सगळं ते बोलते शेवटी, पण शी हॅज कम्प्लीट कंट्रोल ऑफ दिस. पॉवर बॅलन्स जो या सीनमधला तो तिच्याकडे आहे, त्याच्याकडे नाही आहे. आणि आय थिंक इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हे नंतर जे गाणं आहे, डंभर जो उधर मुँह फेरे वो चंदा, ते सुद्धा ती म्हणते मैं उनसे प्यार कर लूंगी, ती इनिशिएटिव्ह तिच्याकडे आहे त्या गाण्यामध्ये, तो नाही करत आहे काही, ती करती आहे. आणि देन यू बघा तुम्हाला ते पट्टे का की तो तिचा जो लताचा आवाज या कॉन्टेक्स्टमध्ये आता, आणि तुम्हाला पाहिजे मी त्याच्या आधी थोडंसं एक झलक म्हणून आधीच्या गाण्यांचे आवाज एक दाखवतो की 40s मधल्या बायकांच्या गाण्यांचे सॅम्पल्स आहेत हे सॉर्ट. मीने के दिन आए दिए जा, मीने के दिन आए दिए जा, मस्ती ये चश्मे दूर है इसमें. कजरारी मतवारी मद भरी दो अखिया तोरी इन अखियन में बैठ के मैंने शायद वो जा रहा है छुपकर मेरी नजर से 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 शायद वो जा रहा है छुपकर मेरी नजर. Now you listen to this and see. दिल करता है प्यार के सजदे और मैं भी उनके साथ चांद को ठंडा रोज ही देखे मेरी पहली रात हो मेरी पह...
पहली रात बादल में अब छुप जा रे वो चंदा मैं उनसे प्यार कर लूंगी बातें हजार कर लूंगी दम भर जो इधर मुंह तेरे दम भर जो इधर मुँह तेरे हो चंदा मैं उनसे प्यार कर लूंगा नजरें तो तार कर लूंगा कुठे तरी असं वाटतं मला की ते म्हणजे स्त्रीचं स्वातंत्र्य तिला मिळण्यासाठी पुरुषांनी स्वतःच स्वतःला मर्यादित करून घेणं आणि जास्त सुसंस्कृत होणं हे पण थोडंसं आवश्यक आहे आणि ते कुठेतरी त्याच्यात ना ते आलंय आपला आपण मुद्दामून आणलंय का नाही मला माहीत नाही म्हणजे आफ्टर लाईफ ऑफ दी आर्ट म्हणतात तसं आपण ते आपण असं म्हणू शकतो की बाबा त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे पण त्याच्यात दिसतं ही गोष्ट खरी आहे आणि त्याचं जे कंटिन्युएशन दिसतं पुढे राज कपूरच्या पिक्चर्समध्ये तर ते पुढची स्त्रीची स्वातंत्र्याची पायरी इज फायनान्शियल फ्रीडम तर ते श्री 420 तो एक फार छान सीन आहे की तो प्रपोज करत असतो तिला अत्यंत राज कपूर पद्धतीने आणि तो म्हणतो पण मला 45 मिळतात तर आपला त्याच्यावर संसार कसा चालणार आणि यू सी दॅट सीन म्हणजे मैं आपसे कुछ कहना चाहता हूं जब एक शरीफ लड़का किसी शरीफ लड़की से प्यार करता है तो उन्हें शादी कर लेनी चाहिए और जब शादी हो जाती है तो बच्चे भी होने चाहिए और जब बच्चे हो जाते हैं तो उनके लिए घर चाहिए अपने लिए और उनके लिए कपड़े चाहिए बड़े हो जाएं तो पढ़ने लिखने के लिए स्कूल भी भेजना चाहिए ना लेकिन लॉन्ड्री में मुझे सिर्फ 45 महीना मिलता है अब आप ही बताइए कि इस 45 महीने में कोई घर गृहस्थी का इतना बड़ा बोझ कैसे उठा सकता है अकेले नहीं उठा सकता मगर दोनों मिलकर उठा सकते हैं तो क्या तुम्हारा मतलब है तुम मैं? और मैं क्यों डरता है दिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहां मंजिल इसे सुना पुनः लता का आवाज आणि तिथे मुकेश नाही मन्नाडे आहे पण वेरी सिमिलर इन दैट सेंस वेरी अत्यंत सुसंस्कृत सभ्य सबड्यूड आवाज आहे आणि त्याच्या पुढची जी पायरी आहे की ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली आणि ती आता जास्त श्रेष्ठ ठरायला लागली नवऱ्यापेक्षा तर त्यातनं अहंकार आणि इश्यूज जे त्यातनं आलेले आहेत तर ते 1973 चित्रपट आहे अभिमान हृषिकेश मुखर्जींचा त्याच्यामध्ये तो मुद्दा मांडला गेला होता आणि त्याच्यातला एक छोटीशी क्लिप गाण्याची बिलकुल आणि एक आणखीन त्याच्यातलंच पुढच्या स्टेपचं त्याचं गाईडमधलं जे गाणं आहे प्रसिद्ध त्याच्यात ती नवऱ्याला सोडून जाते त्याच्या तिच्या प्रियकराबरोबर तर त्याच्यातला जो तो एक सीन आहे ती माठ खाली टाकते
इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. त्याच्यावर म्हणजे आय थिंक ऑलरेडी लिहिलं गेलेलं आहे, काय माझं इंटरप्रिटेशन याच्यातला भाग नाही. पण माठ फोडण्याचा आपल्याकडे दोन सांस्कृतिक संदर्भ आहेत. एक म्हणजे स्मशानात माठ फोडला जातो, तो ऋणानुबंध संपला एखाद्या व्यक्तीबरोबरचा तो. पण मला असं वाटतं की इथे त्याच्यापेक्षा दुसरं जास्त डायरेक्ट म्हणजे माठ फोडणं, घटस्फोट डायरेक्टली, त्याचं पण इम्प्लिकेशन तिथे आहे. संपवण्यापूर्वी एक छोटंसं गमतीदार गोष्ट. मगाचा सीन तुम्हाला आठवत असेल की तो पाऊस पडायला लागल्यावर तिची छत्री आहे तो काढून ती धरतो पहिल्यांदा. सो देर इज अ बिट ऑफ अ पॅट्रियार्की स्टील देअर की ती छत्री पुरुषांनी धरायला पाहिजे आणि असं. इवन दॅट चेंजेस लेटर अगेन. पुन्हा हे जाणीवपूर्वक केलं का नाही मला माहीत नाही, पण दिसतं झालेलं. प्रकाश मेहरांचं नमखालाल, शी इज होल्डिंग द अम्ब्रेला आणि तो उंच आहे तिच्यापेक्षा, तरी तिच्याच हातात आहे. पुढचं गाणं या सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऐकण्यासारखं फारसं नाही. आज रपटजा आहे तो हमे ना उठयो वगैरे, पण एनिवे, तर हा स्त्रीचं जे बदलत जाणारं चित्रण आहे तिच्या स्वातंत्र्याचं, तर हा एक त्याच्यातला भाग होता. आणि देन आय वॉन्ट टू गो टू अ मोर कन्व्हेन्शनल पॉलिटिकल स्वातंत्र्य आणि तो जो भाग येतो स्वातंत्र्याचा लढा आणि त्याचं जे डिपिक्शन झालेलं आहे, तर ही सगळी मतं थोड्याफार प्रमाणात काही जास्त काही कमी मांडली गेलेली आहेत हिंदी चित्रपटांमध्ये. आणि अगेन आपल्याला फक्त ती कशी मांडली गेली तेवढंच बघायचं आहे, किंवा त्याच्यानं जे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्याच्यातले जे वेगवेगळे पदर आहेत एकमेकात गुंतणारे ते कसे मांडले गेलेले आहेत तेवढंच बघणं हा त्याच्यातला उद्देश आहे. गांधीजींचं सगळ्यात जास्त ग्लोरिफिकेशन याच्यामध्ये दिसतं. जागृती 54 सालचा पिक्चर आहे. चित्रपटाची पाकिस्तानमध्ये एक आवृत्ती झाली होती, म्हणजे अनधिकृत आवृत्ती झाली होती. संपूर्ण पिक्चर जसाच्या तसा कॉपी केलेला आहे गाण्यांसकट, म्हणजे चालींसकट. आणि हेच गाणं तिकडे ज्यावेळेला येतं त्यावेळेला या गाण्याचा जो हिरो आहे तो तिकडे शत्रू झालेला आहे. आणि फार इंटरेस्टिंग डिपिक्शन आहे त्या गाण्याचं. बेदारी नावाचा पिक्चर होता. देखा था जो इकबाल ने एक ख्वाब सुहाना, उस ख्वाब को एक राज हकीकत है बनाना. ये सोचा जो तूने तो हंसा तुझ पे जमाना, हर चाल से चाहा तुझे दुश्मन ने हराना. मारा वो तूने दाव के दुश्मन भी गए मान. हा गमतीचा भाग सोडा आपण, पण गांधी वाद गांधींची विचारधारा त्याचं एक आणखीन एक इंटरेस्टिंग डायमेन्शन त्याच्यामध्ये दिसतं. अंबरीश मिश्रांनी फार छान त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. अछूत कन्यामध्ये जे गाणं होतं मै बनकी चिडिया बनके बन बन बोलू रे, तर ते गाणं आधी तुम्हाला दाखवतो मी आणि मग आपण त्याच्यावर. अशोक कुमार देवीकरणी बन बन बोलू रे, मैं बन के चिड़िया बन के बन बन बोलू
का पंछी बन के सोरे। मैं बन के चिड़िया बन के बन बन बोलूरे सोरे। तुम डाल डाल मैं पात पात बिन पकड़े कभी न छोड़ू। तुम डाल डाल मैं पात पात बिन पकड़े कभी न छोड़ू। बन बन बो तर हा असं गाणं असा हिरो असलेला पिक्चर सुपरहिट होता। हां आणि इंटरेस्टिंग आहे म्हणजे आता ते तर अंबरीश मिश्राने फार छान त्याच्यावर लिहिलं आहे आणि अंबरीश मिश्राच्या आधी ॲक्च्युली सादत हसन मंटोनी लिहिलं होतं ते त्यांनी कोट केलं आहे की कधी नायिकेवर तर कधी खल पुरुषावर समान त्वेषानं झेपावणाऱ्या दणकट हिरोंना नाजूक कोवळ्या अशोक कुमारनं आसमान दाखवलं। आक्रमक प्रेमावर पोचलेल्या प्रेक्षकांना देविका राणी आणि अशोक कुमार यांचा मऊसूत अहिंसक प्रणय एकदम पसंत पडला असं सादत हसन मंटोनं मीना बाजारमध्ये नमूद केलं आहे। हा सरळ सरळ गांधींचा प्रभाव होता। आक्रमक दणकट नट म्हणजे ब्रिटिश साम्राज्यवाद आणि मै बनकी चिडिया बनके बनबन बोलू रे गाणारे अछूत कन्याचे प्रेमविव्हळ नायक नायिका म्हणजे गांधींचे अनुयायी असा एक सबटेक्स्ट अछूत कन्याला असेल काय। चित्रपटाचा विषयही अस्पृश्योद्धाराचा आहे। तर हे एक फार इंटरेस्टिंग डायमेन्शन त्याचं आहे की सॉफ्टनेसचं ग्लोरिफिकेशन आणि विकनेसचं ऑलमोस्ट ग्लोरिफिकेशन काही प्रमाणात। तो विकनेस नाही आहे गांधींच्या ह्याच्यात, अजिबातच तो विकनेस नाही आहे, पण त्याचं पब्लिक परसेप्शन खूप वेळेला तसं केलं जातं तर त्याचं एक ग्लोरिफिकेशन आहे आणि ते आपण थोडंसं नंतर त्याचं जरा जास्त विस्ताराने ते बघू। पण हा एक इंटरेस्टिंग मुद्दा मला नोंदवावासा वाटला इथे की हे का अछूत कन्या त्यावेळेला एवढा हिट झाला असं आणि अशोक कुमारचं आणि अशा पद्धतीचं गाणं सैगल गात होता त्यावेळेला, म्हणजे अगदी जरी लता आणि नूरजहाँ आलेल्या नव्हत्या 36 साली तरी सैगल वॉज देअर, म्हणजे चांगलं गाणं काय असतं हे माहिती होतं लोकांना। 42 साली क्विट इंडिया चळवळ गांधीजींनी चालू केली, दुसरं महायुद्ध चालू होतं त्या काळामधला हा चित्रपट आहे। किस्मत 1943 साली आलेला पिक्चर आहे आणि त्याच्यातलं हे गाणे दूर हटो आहे दुनिया वालो हिंदुस्तान हमारा है, त्याच्यामधले ज्या ओळी आहेत शुरू हुआ है जंग तुम्हारा जाग उठो हिंदुस्तानी तुम न किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी आज सभी के लिए हमारा यही कॉमी नारा है। तर ते वरवर म्हणताना अर्थातच उघडपणे जर्मन जपानी यांच्या विरुद्ध ते गाणं आहे हे सेन्सॉरसाठी आहे आणि पुढची जी ओळ आहे आज सभी के लिए हमारा यही कॉमी नारा हे उघड आहे लोकांना कळत होतं त्यावेळेला। ते प्रदीप ची कविता आहे। सुरू हुआ है जंग तुम्हारा जाग उठो हिंदुस्तानी तुम न किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी आज सभी के लिए हमारा यही कौमी नारा है आज सभी के लिए हमारा यही कौमी नारा है। दूर हटो दूर हटो दूर हटो है दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है दूर हटो है दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है। आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है दूर हटो दूर हटो दूर हटो। आणि ह्याच्यात ती भारत माता आहे ती अजून या पिक्चरपुरती तरी प्रॉब्लेमॅटिक झालेली नव्हती। समाधीमध्ये नेताजींचं थेट श्रीरामचंद्रचं म्युझिक आहे आणि आवाजही श्रीरामचंद्रचा अशोक कुमार भैया अब मैं नहीं बच सकूंगा भैया अगर कभी नेताजी से मिलना तो केवल इतना कह देना कि मैं दिल्ली तक तो ना पहुंच सका लेकिन मैंने दिल्ली के रास्ते पे अपनी जान दे दी। प्रताप
बिछड़ रहा है तुझसे तेरा भाई तो बिछड़ने दे, भाई तो बिछड़ने दे। नसीब कौम का बने तो अपना घर उजड़ने दे, अपना घर उजड़ने दे। मिटा के अपना एक घर हजार घर बसाए जा, मिटा के अपना एक घर हजार घर बसाए जा, कदम कदम बढ़ाए जा। आणि हे जास्त कन्व्हेन्शनल क्रांतिकारकांचं ग्लोरिफिकेशन, शहीद 48 सालचा पिक्चर आहे दिलीप कुमारचा, राजा मेहदी अली खानची कविता आहे, गुलाम हैदरचं संगीत आहे। तेरी मौत ही तेरे वतन की जिंदगी, तेरे लहू से जाग उठेगी इस चमन की जिंदगी, तेरे लहू से जाग उठेगी इस चमन की जिंदगी। खिलेंगे फूल उस जगह पे तू जहाँ शहीद हो, खिलेंगे फूल उस जगह पे तू जहाँ शहीद हो। वतन की राह में वतन के नौजवान शहीद हो। आणि फाइनली दी सॉन्ग ऑफ द फ्रीडम मोमेंट, तर हे अनेक ठिकाणी त्याच्या रेकॉर्ड झाल्या होत्या। पिक्चरमध्ये पहिल्यांदा ते स्वातंत्र्याच्या नंतर आलं, 52 साली आनंद मठमध्ये, आणि हेमंत कुमारचं संगीत आहे आणि लताबाईंनी गायलेलं आहे। तर त्याची लताबाईंची जी व्हर्जन आहे त्याच्यात ही 3 कडवी आहेत, पहिली त्यातलं फक्त शेवटचं लावलं आहे, आता मी सगळं गाणं लावत नाही पण हे शेवटचं जे कडवं याचं, त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी, ते पुरुषाच्या आवाजातलं जे गाणं त्याच्यामध्ये ते आहे। आणि हिअर वी कम टू दॅट वन ऑफ दोज फॉल्ट लाईन्स, की इथे आता आपल्याला माहीत नाही आपण देशभक्तीची लाईन क्रॉस करून धर्माच्या लाईनमध्ये कधी गेलो, कारण तिथे स्ट्रेट दुर्गा म्हटलेलं आहे भारत मातेला, दशप्रहरण धारिणी 10 हत्यारं 10 हातांमध्ये घेतलेली, कमला इज लक्ष्मी आणि ऑल दॅट। तर अगेन हा फार इंटरेस्टिंग सगळा तो भाग आहे या सगळ्या ह्याचा, की ते भारत माता आणि तिचं इंटरप्रिटेशन आणि त्याच्याबद्दलचे लोकांची मतं वेगवेगळ्या धर्मांच्या कॉन्टेक्स्टमधली। स्वातंत्र्यासाठी काय काय लोकांनी सहन केल्याचं उदाहरण आहे, प्रदीप कुमार आणि भारत भूषण दोघेही आहेत त्याच्यात एका पिक्चर। तर हा एक आणखीन एक इंटरेस्टिंग हायपोथेसिस तुमच्यासमोर मांडायचा, की गांधींची स्वातंत्र्याची आयडिया आणि नेहरूंची आयडिया, म्हणजे अगेन फार स्टिरिओटायपिंग नाही आहे पण एक जनरल दोन बकेट्स म्हणून आपल्याला दोन वेगवेगळे विचार बघता येतात, कारण त्याचं डेपिक्शन कसं दिसतं ते बघता येतं का। तर याच्यातला गांधीजींचा जो एक पहिला जो मला इंटरेस्टिंग भाग जाणवतो, की आत्मक्लेश स्वतःला त्रास करून घेणं, आणि हे मीच लिहिले वर्णन एक सगळं तुम्हाला वाचून दाखवतो, पण आपली बाजू रास्त असताना किंबहुना आपल्यावर अन्याय झालेला असतानाही त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रतिकार न करणं, किंवा वैयक्तिक पातळीवर अन्यायकर्त्याला बोल न लावता उलट स्वतःला त्रास करून घेणं, यातून एक विशिष्ट आत्मसन्मान व्यक्त होतो। या आत्मसन्मानाचं आकर्षण हा जसा गांधीवादाचा स्थायीभाव आहे तसाच तो हिंदुस्थानी शायरीचाही आहे, आणि तो अनेक चित्रपटांचा चित्रपट गीतांचा बनला नसता तर आश्चर्य होतं। तर हा जो एक तो शायरीमधला फील आहे स्वतःला त्रास करून घेणं आणि त्यातनं एक डिग्निटी व्यक्त करणं, तर तो गांधींचा इन्फ्लुएन्स आहे का, किंवा तो कदाचित शायरीमध्ये आधीच होता पण तो गांधीवादामुळे आणखीन पिक्चरमध्ये एम्फसाईज झाला असावा का, किंवा ती जी स्वातंत्र्याची जी गांधीजींची कल्पना आहे ती आतमध्ये त्रास करून मला स्वतःमध्ये बदल करणं आणि त्याचा परिणाम म्हणून जगामध्ये बदल होईल उघडच तो व्हावा अशीच अपेक्षा आहे, पण एकदम ग्रँडिओस पद्धतीने जग बदलायला जायचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदलणं। म्हणजे तो गांधी चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक छान सीन आहे, की
तो एक ब्रिटिश अमेरिकन पत्रकार येतो आणि तो म्हणतो की गांधीजींबरोबर तो चालत असतो आणि तो म्हणतो की पीपल थिंक यू आर अन ॲम्बिशियस मॅन. आणि ते शांतपणे त्याकडे बघून म्हणतात आय होप नॉट, असं त्यांचं उत्तर आहे. तर फार इंटरेस्टिंग येते म्हणजे की ते तर हे त्या पिक्चरमध्ये कुठेतरी दिसतं का आपल्याला. आणि त्यांचा वो गम से लाख रहे आजाद सुने ना दर्द भरी फरियाद अफसाना अफसाना हम तो प्यार का दोहराए जाएंगे गाए जाएंगे. दोन तीन उदाहरण आहेत तशा गाण्यांची. हे असंच शीशम नावाचा चित्रपट होता 52 सालचा, हिंदीवरनी लिहिलेलं काव्य आहे. सताएगा किसे तू आसमा जब हम नहीं होंगे. आणि त्याचं शेवटचं कडवं आहे की है जब तक हम तभी तक दुश्मनी है हमसे दुनिया को यही दुनिया हमें ढूंढेंगे हम जिस दम नहीं होगे. ही हा जो फील आहे ना तो की मला माझी व्हॅल्यू माहिती आहे, तुम्हाला ती नाही कळलेली पण ती कळणार आहे तुम्हाला एक दिवस. आणि मी माझी लायकी सोडणार नाही तुमच्यासाठी तुम्ही कसंही वागलात तरी. जब तक हम तभी तक दुश्मनी है हमसे दुनिया को दुश्मनी है हमसे दुनिया को यही दुनिया हमें ढूंढेगी हम जिस दम नहीं होंगे सताएगा किसे तू आसमां जब हम नहीं होंगे. तसंच आणखीन एक अप्रतिम उदाहरण त्याचं न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहां जाते अमर मतलब महबूब खानचं पिक्चर आहे. शेवटचं जे कडवं त्यातलं तुम्ही ने गम की दौलत दी बड़ा एहसान फरमाया जमाने भर के आगे हाथ फैलाने कहां जाते हैं. इंटरेस्टिंग बाब असं आहे की शायरीचं बाजूला ठेवू आपण, पण गांधीजींचा जो हा सगळा आत्मसन्मान आत्मक्लेशाचा जो भाग आहे हा डेफिनेटली त्यांच्या आध्यात्मिकतेमधनं आलेला आहे. त्यांच्या धर्म ही त्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह फोर्स आहे, स्वतःला माणसाला बदलणारा फोर्स आहे. आणि हे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे की सर्व धर्मांच्या मूलभूत सत्यतेवर माझा विश्वास आहे. माझा असाही विश्वास आहे की आपण जर प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ त्या त्या धर्माच्या उपासकांच्या दृष्टिकोनातून वाचू शकलो तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या मुळाशी ते सगळे एकच गोष्ट सांगत आहेत आणि ते सगळे एकमेकाला सहाय्यभूत आहेत. हे आपल्याला खूप ठिकाणी रिफ्लेक्ट झालेलं दिसतं गाण्यांमध्ये. दुसरी एक मोठी फॉल्ट लाईन गांधीजी आणि नेहरूंमधली ही मशीन्स मॉडर्निटी मेकनायझेशन आणि या सगळ्याच्याबद्दलची आहे. गांधीजी हे फार मोठे क्रिटिक होते एका अर्थाने आधुनिकतेचे आणि यंत्रवादाचे, विशेषतः आधुनिकतेचे म्हणण्यापेक्षा यंत्रिकीकरणाचे.
आणि अगेन त्यांचं स्वतःचं हे वाक्य आहे की मला असा विश्वास आहे की यंत्रयुगानं साध्य केलेल्या सर्व गोष्टी ज्या पृथ्वीतलावरून नष्ट झालेल्या असतील त्यावेळेलाही आपली हस्तकौशल्य शिल्लक राहतील. जेव्हा सगळं शोषण थांबलेलं असेल त्यावेळेस सेवा आणि इमानदारीने केलेले शारीरिक श्रम हेच शिल्लक राहतील ही श्रद्धा मला बळ देत असते राहते, म्हणूनच मी माझं काम करत राहतो. हा थेट हा विचार बी आर चोप्रानी नया दौरमध्ये मांडलेला आहे. हात और मशीन का झगडा है. दिलीप कुमार तो तुम टांगा चलाते हो यहाँ? बाप भी यही काम करता था. अपनी बस्ती में दो ही बिरादरी है बाबू, एक टांगे वाले और दूसरे कारखाने वाले. पर आपके आने से कारखाने वाले बेकार हो गए बाबू. लेकिन कारखाने वालों से तुम्हें क्या मतलब है? मतलब? अरे मतलब समझो तो बड़ा है. बस्ती एक, बस्ती वालों के दिल एक, और जब घर में आग लगती है तो बुझाने का रास्ता तो सभी ढूंढते हैं ना. ठीक है, लेकिन वो लोग कोई दूसरा काम क्यों नहीं ढूंढ लेते? दूसरा काम क्या करेंगे बाबू, अपनी बस्ती में तो खेती बाड़ी भी नहीं होती. हाँ हाँ, लेकिन बाहर शहर में जाके काम कर लें. तो तुम देश वालों को परदेश भेजना चाहते हो बाबू? कुंदन बाबू, अपनी गली तो कुत्ता भी छोड़ के नहीं जाता. मगर काम के लिए तो मैं भी शहर छोड़कर यहाँ आ गया हूँ. आप अपना धंधा फैलाने आए हो और इन गरीब लोगों को बाहर हाथ फैलाने भेज रहे हो, ये कहाँ का इंसाफ है? बाबू, हम तो सुनते आए हैं कि बड़े लोग बस्ती बसाते हैं, आप इसे उजाड़ना चाहते हो क्या? देखो भाई, मैं लोगों से ज्यादा बहस नहीं किया करता. पहले से कारखाने में काम ज्यादा होता है, आमदनी ज्यादा होती, मैंने मशीन इसीलिए लगवाई. वो ठीक है, पर आप लोगों की जेब भी भरती रहे और गरीब लोगों का पेट भी भरता रहे, कोई ऐसा रास्ता नहीं निकाल सकते आप? सिगार पीते हो क्या? हम गरीब लोग इस लायक कहाँ हैं बाबू, आप अमीर लोग तो सब कुछ पी लेते हो, दाव चलता है तो खून भी पी लेते हो. शंकर, तुम झगड़ा करने आए हो? अमीर और गरीब आदमी का काहे का झगड़ा बाबू, झगड़ा तो हाथ और मशीन का है बस. हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा, पर्वत ने शीश झुकाया. फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें, फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें. हम चाहें तो पैदा कर दे चट्टानों में राहें, हम चाहें तो पैदा कर दे चट्टानों में राहें. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना. गांधीजींची धर्माची स्वातंत्र्याची धर्माच्या संदर्भातली कल्पना जशी प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचं त्याला स्वातंत्र्य असावं आणि त्यातनं जे काय त्यांनी स्वतःमध्ये बदल करायचे ते करावेत, त्यातनं समाजात बदल व्हावेत अशी आहे, तशी ही देशाबद्दलची कल्पना ही साधी राहणी, उच्च विचारसरणी, खेड्यांकडे परत जाणं, गरजा कमी करणं, शारीरिक श्रम, हस्तकौशल्य अशा सगळ्या पद्धतीची आहे. मेघनाथ देसाईंनी हे पुस्तक लिहिलं होतं, काही गमतीचा भाग आहे थोडासा हा, पण नेहरू झिरो दिलीप कुमार म्हणून, आणि हे मला कधीच कळलेलं नाही की हे दिलीप कुमार नेहरू झिरो कसं काय होऊ शकतो. म्हणजे हे जे सगळे चित्रपट आपण बघितले, अमर असेल किंवा इवन जोगन वगैरे आपण न पाहिलेले, नया दौर, हे खरं म्हणजे असं असायला पाहिजे होतं पुस्तक, अशी माझी असं माझं म्हणणं आहे की ते ही रिअली वॉज अ गांधी इज हिरो इन दॅट सेन्स. आणि जर कोणी असलाच नेहरूंचा हिरो तर तो राज कपूर होता खऱ्या अर्थाने. म्हणजे ही जी सगळी बाहेरच्या जगामध्ये बदल करणं, नवीन जग घडवणं, नवीन वर्ल्ड ऑर्डर एस्टॅब्लिश करणं, समाजवाद आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं राज कपूरच्या पिक्चर्समध्ये फार प्रकर्षाने दिसतं आपल्याला. पण अगेन हा गमतीचा थोडासा भाग त्याच्यातला. आणखीन एक इंटरेस्टिंग डायमेन्शन ह्याच्यातलं स्वातंत्र्याच्या संदर्भातलं आहे, भाषेचं स्वातंत्र्य.
आणि ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन ही जी काय संस्था होती, तर त्याच्यामध्ये ॲज यू कॅन सी त्याच्यामध्ये खूप सगळे दिग्गज त्यावेळचे इन्फ्लुएन्शियल लोक, फैज अहमद फैज असेल, कैफी आझमी, जानिसार अख्तर, मजरू सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, अली सरदार जाफरी, सगळेच त्याच्यात लोक होते. आणि हे सगळे बऱ्यापैकी डाव्या विचारसरणीचे लोक, नेहरूंच्या विचारसरणीशी खूप जवळ असलेले. पण उर्दूच्या संदर्भात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामुळे झाली. अली सरदार जाफरींनी त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की पुरोगामी चळवळीने उर्दू कवितेचं क्षितिज विस्तारलं, तिला अभिजात कवितेच्या साचेबंदपणातून मुक्त केलं आणि ताज्या आधुनिक प्रतिमा आणि रचनांचा त्यात समावेश केला. तिला एक वैचारिक अधिष्ठान दिलं. तिचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक शस्त्र म्हणून उपयोग केला. स्वार्थ लोलुपता आणि नकारात्मकतेवर टीका केली. तिच्या शब्दसंग्रहाचा खजिना अधिक समृद्ध केला आणि अभिजात कवितेने हद्दपार केलेल्या बोलीभाषेतील शब्दांचा समावेश करून तिला सामान्य लोकांच्या अधिक जवळ आणलं. तर याचं एक उदाहरण फक्त तुम्हाला दाखवतो मी. फिर सुबह होगी मधलं गाणं आहे, चीनो अरब हमारा हिंदोस्ता हमारा, त्याच्यामध्ये खोली भी छिन गई है, बेंचे भी छिन गई है असे ते शब्द आहेत. खोली हा मराठी शब्द आहे, बेंच हा इंग्रजी शब्द आहे. खोली भी छिन गई है, बेंचे भी छिन गई है, सड़कों पे घूमता है अब कारवां हमारा, जेबें हैं अपनी खाली देता वरना गाली, वो संतरी हमारा वो कासबा हमारा, चीन अरब हमारा हिंदुस्तान हमारा, रहने को घर नहीं है सारा कहां हमारा हिंदुस्तान हमारा. तो हे भाषेचं स्वातंत्र्य एका अर्थाने, ती भाषा मोकळी करणं आहे, सामान्य लोकांच्या जवळ आणणं, ते शब्द जे परंपरेने तिला वापरायला परवानगी नाही आहे त्या कवितेमध्ये ते वापरायला ती मोकळी करणं, तर हा एक त्या स्वातंत्र्याचा आणखीन एक डिमेन्शन त्याच्यातलं. आणि मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं गांधी आणि नेहरू, तर तो गांधींचं आपण धर्माबद्दलचं मत बघितलं, नेहरूंचंही इतकंच इंटरेस्टिंग आणि तेही तितकंच खरं आहे आणि तितकंच कॉन्ट्रोवर्शियल आहे एका अर्थाने. तर त्यांच्या आत्मचरित्रात ते असं म्हणतात की ज्याला धर्म म्हणतात किंवा किमान संघटित धर्म म्हणतात, मग ते भारतातले असोत की इतरत्र असलेले, त्यांच्या दहशतीनं मला भरून टाकलेलं आहे. मी त्यांचा अनेकदा निषेध केलेला आहे आणि त्यांच्यापासून जग पूर्णपणे मुक्त व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. ते जवळजवळ सर्व कायमच अंधश्रद्धा, पोथीनिष्ठा, भ्रामक गैरसमजुती, शोषण आणि काही विशिष्ट हितसंबंधांचे रक्षण याचंच समर्थन करताना दिसतात. ह्यातही काही चूक नाही, गांधीजींचं म्हणणं आहे त्यातही काही चूक नाही, पण ते ज्या दृष्टीने बघतात धर्माकडे आणि त्यांची स्वातंत्र्याची जी कल्पना आहे भारताच्या संदर्भातली, ती कम्प्लीट वेगळी आहे. म्हणजे धर्मापासून मुक्त करणं, धर्माच्या जोखडातून भारताला मुक्त करणं अशी थोडीशी इथे एक कल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दॅट ऑल्सो गेट्स रिफ्लेक्टेड. अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है, जिस इल्म ने इंसान को तकसीम किया है उस इल्म का तुझ पर कोई इल्जाम नहीं है, तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. एक फॉल्ट लाईन मला जाणवते अशी की बदले हुए वक्त की पहचान बनेगा, की एकीकडे वक्त बदलायचा, जमाना बदलायचा आणि दुसरीकडे स्वतःला बदलायचा, असे दोन, त्यातलं काय कशाचं स्वातंत्र्य आपण निवडायचं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. अगेन व्हॅल्यू जजमेंट काही नाही इथे, पण ह्याच्यापेक्षा ड्रास्टिक धर्माबद्दलची टीकाही आलेली आहे. आणि त्याचं एक फार छान उदाहरण आणखीन, सफदर आह यांची कविता आहे. हा रोटी नावाचा पिक्चर होता 42 सालचा, मेहबूब खानचाच पिक्चर आहे, मदर इंडिया ज्यांनी काढला त्याचाच पिक्चर आहे, अनिल विश्वासचं म्युझिक आहे. आणि अशरफ खान नावाचा एक कोणीतरी त्यावेळेला अजिबात माहिती नसलेला माणूस ॲक्टर म्हणून त्यावेळेला त्यांनी अनिल विश्वासने शोधून आणला होता. आणि गरीबों पर दया करके बड़ा एहसान करते हो, इन्हें बुजदिल बना देने का तुम सामान करते हो, इन्हीं को लूटते हो और इन्हें खैरात देते हो, बड़े तुम धर्म वाले हो या अच्छा दान देते हो करते हो असं ते. आणि त्याच्या पुढे ते डरो उस वक्त से जब रंग बदलेगा जमाने का, वो तुमसे लेंगे बदला इनका अपना अपमान करते हो. तो हा सगळा तो त्या लाल क्रांतीचा जो एक आशावाद आहे, म्हणजे जो त्यावेळेला कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये पण दिसतो.
दया करके बड़ा एहसान कर दे हो। आणि हे गाणं म्हणून इतकं मला काळाच्या पुढे वाटतं खूप वेळेला की हे ज्या पद्धतीने त्याचं ड्रॅमॅटाइज्ड व्हर्जन आहे ना, असं गाणं 42 साली तर नाही पण इव्हन 60 साली सुद्धा मी दुसरं पाहिलेलं नाही। म्हणजे थिएट्रिकल बना देने का तुम सामान, गरीबों पर दया करके बड़ा एहसान करते हो, इन्हीं को लूटते हो और इन्हें खैरात देते हो, इन्हीं को लूटते हो और इन्हें खैरात देते हो, बड़े तुम धर्म वाले हो ये अच्छा काम करते हो, बड़े तुम धर्म वाले हो ये अच्छा दान करते हो, गरीबों पर दया करके बड़ा एहसान करते हो। चलो उस वक्त से जब रंग बदलेगा जमाने का, डरो उस वक्त से जब रंग बदले का जमाने का, ये तुमसे लेंगे बदला जिनका अब अपमान करते हो, ये तुमसे लेंगे बदला जिनका अब अपमान करते हो, गरीबों पर दया करके बड़ा एहसान करते हो, इन्हें बुस्ती बना देने का तुम सामान। 42 साल का गाना है। आणि हे साध्या साध्या मंडेन विषयांमध्ये पण येतं, म्हणजे हा पुन्हा त्या अखिल भारतीय पुरोगामी लेखक संघटनेचाच विचार आहे की नवीन साहित्याने आपल्या सगळ्या मूलभूत प्रश्नांना भिडलं पाहिजे। तर अंगाई गीत धीरेसे आजारे सारखं राजेंद्र कृष्णची कविता आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते आंखें तो सबकी है एक जैसी, जैसी अमीरों की गरीबों की वैसी, किस्मत के मारों की अखियन में निंदिया आजारे आजा, तो मी सर्वत्र दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला तो विचार आलेला। या सगळ्या थोड्याशा समाजवादाच्या दृष्टिकोनाचं की त्याचं भारताबाहेर अपील त्यामुळे निर्माण झालं, कारण दिस वॉज समथिंग बाकीच्या लोकांना कनेक्ट करणं शक्य होतं त्याच्याबरोबर। आणि त्याचं सगळ्यात सक्सेसफुल उदाहरण अर्थातच आवारा होतं। हे आवाराचं सोव्हिएट युनियनमधल्या कुठल्या तरी थिएटरमध्ये तो लागलेला होता, त्याचा फोटोग्राफ आहे। आणि तो दुसरा जो आहे तो टर्किशमध्ये त्याचा रिमेक झाला होता। हा रिमेकचा नाही आहे फोटो, हा मला वाटतं त्या डब व्हर्जनचा फोटो आहे, पण त्याचा रिमेक पण नंतर 61 साली झाला होता। तर त्यातले दोन ओळी तुम्हाला ऐकवतो मी। Avareyim, gökteki yıldız gibi dönmekteyim. Avareyim, zevkimden şarkılar söylerim işte ben. Geçti artık karanlıklar, hayalimde tatlı günler. Avareyim, avareyim. तर हे इंटरेस्टिंग आहे। दो बिघा जमीनच्या वेळेला तो एक आपण
बाहेरून आपल्याकडे आलेला इन्फ्लुएन्स बघितला, रशियन सोव्हिएत सॉन्ग वापरलेलं हे उलट आहे, म्हणजे हा हिंदी चित्रपटाचा बाहेर, पण ही जी एक म्हणजे कुठेतरी ती आपल्या नेत्यांना त्यावेळेला जाणीव असणार की हे साम्यवाद समाजवाद ही थोडीशी नॅशनॅलिटीच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे, आणि त्यांनी आपली नॅशनॅलिटी सबझ्युम तर होत नाही ना, म्हणजे सोव्हिएत युनियनसारखं आपल्याला राष्ट्रवाद सोडून पण नाही द्यायचा, तर तो राष्ट्रवाद पण सांभाळणं आणि समाजवादाचं आकर्षण पण कंटिन्यू चालू ठेवणं हा जो प्रयत्न झाला जाणीवपूर्वक, अगेन हे गाणं गाजलेलं गाणं आहे पण त्याचं कारण ते आहे, म्हणजे मेरा जूता है जापानी, जपानचा संदर्भ उघड आहे की तो आशियामधला सगळ्यात यशस्वी आशियाई देश म्हणून त्याच्याबद्दल कौतुक, इंग्लिस्तानी तर होतंच, म्हणजे ती लेगसी टाळणंच शक्य नव्हतं, सर पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी, तर हा प्रयत्न जो आहे हा जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये झालेला प्रयत्न आहे की आपल्याला समाजवाद हवा आहे पण राष्ट्रवाद न सोडता हवा आहे. आणि त्याचा शेवटचा सीन तुम्हाला दाखवतो, हे पुन्हा फारसं खुली सड़क पर अपना सीना ताने, अपना सीना ताने, पढ़ते जाए हम सैलानी जैसे एक दरिया तूफानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरा जूता है जापानी ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी, मेरा जूता है जापानी. गंमत बघा इकडे, ते त्यांच्या समोर जे बदललेलं जग आहे ते डिसायडेडली अर्बन आहे, सिमेंट कॉन्क्रीटची घरं, अपार्टमेंटच्या बिल्डिंग्स आहेत, गांधींचं खेड्याकडे परत चलावाला भारत नाही, हा नेहरूंचा भारत आहे. आणि म्हणून मी उगाशी जे म्हटलं तुम्हाला, मला ते नेहमी ऑड वाटतं पुस्तक, नेहरूज हिरो दिलीप कुमारला म्हणणं, आणि राज कपूर इज व्हेरी क्लिअरली तो जो सगळा ते जे जग बदलायचं, नवीन वर्ल्ड ऑर्डर एस्टॅब्लिश करायचे आणि नवीन भारत घडवायचा आणि हा जो सगळा विचार आहे, तर ह्या शेवटचा सीन आहे श्री 420 चा. आणि त्याचं एक छोटंसं आणखीन एक डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर काय झालं, स्वातंत्र्य झालं आलं, त्याचं जे एक बदलणारी त्याच्याबद्दलची मतं आहेत, म्हणजे त्याच्याबद्दलच्या आधीच्या इनोसंट अपेक्षा आणि मग त्याच्यानंतरचं निराशा आणि त्याच्यानंतर पुन्हा आशावाद, त्याचा एक शेवटचा 3-4 गाण्यांचा एक छोटं क्लिप्सचा एक सेक्शन आहे, अँड देन विल बी डन. तर हे अगदी 48 साली सुरुवातीला आलेला हा पिक्चर आहे मजबूर नावाचा, आणि ज्यांना या गाण्याच्या ट्रिव्हियामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी लता आणि मुकेशचं पहिलं ड्युएट, त्यांनी एकत्र गायलेलं पहिलं गाणं, गुलाम हैदरचं संगीत आहे, मग अशी आपण त्याचं थोडंसं मला वाटतं ऐकलं, अब डरने की कोई बात नहीं अंग्रेजी छोरा चला गया. अब नहीं रे, अब नहीं है राज परंगी को लो झंडा लगा, तिरंगी को लो झंडा लगा, तिरंगी का अब नहीं जमाना तंगी को, अब दिल में खुशियां आन बसी अंग्रेजी छोरा चला गया, अंग्रेजी छोरा गोरा गोरा चला गया, वो गोरा गोरा. दुख दर्द परंगी लाए थे, हम लाखों रोग लगाए थे, ओ हम लाखों रोग लगाए थे, गए वहीं जहां से आए थे, गए वहीं जहां से आए थे, अब पहली बातें नहीं रहीं, अंग्रेजी छोरा चला गया, अंग्रेजी छोरा वो गोरा गोरा चला गया, वो गोरा गोरा. दुसरं त्याच्या पुढचे जे गाणे ते इमिजिएट त्याचं जाणीव झालेली आहे की जे चाललंय ते काय फार ठीक चाललेलं नाही आहे, ते नास्तिक मधलं फाळणीच्याचं जे वर्णन आहे. राम के भक्त रहीम के बंदे रचते आज फरेब के फंदे,
राम के भक्त रहीम के बंदे रचते आज फरेब के फंदे कितने ये मक्कार ये अंधे देख लिए इनके भी धंधे इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मसान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान की हालत क्या आणि ये फीलिंग दोन्हीकडे आहे म्हणजे पाकिस्तान मध्ये पण ही फैज अहमद फैज पाकिस्तान मध्ये नंतर ते गेले पण आपला जॉईंट महाकवी असं आपण म्हणायला पाहिजे त्याला त्याचे गाजलेला शेर आहे हा 15 ऑगस्टच्या फाळणीच्या नंतर लिहिलेला ये दाग दाग उजाला डागाळलेला उजेड हा सगळा ये शब गजीदा सहर रात्रीनी जखमी केलेली रात्रीनी घायाळ केलेली पहाट व इंतजार था जिसका ये वो सहर तो नाही ज्या पहाटेची आम्ही वाट बघत होतो ती ही पहाट नाही तर ते दोन्हीकडे जाणवत होतं लोकांना की हे काहीतरी हुकलंय हे याच्यासाठी मैं फैजचा आणखीन एक दुसरा शेर आहे तुम्हाला आठवेल का नाही मला माहिती नाही आखिरो शब के हम सफर फैज ने जाने क्या हुए रह गई किस जगह सबा सुबह किधर निगल गई की रात्रीच्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर साथ देणारे माझे सगळे सहकारी कुठे गेले त्यांचं काय झालं आणि आम्ही ज्या पहाटेची वाट बघत होतो ती पहाट कुठे निघून गेली आणि कुठली सकाळ उगवली असं तो त्याचा दुसरा एक आणखीन शेर आहे तर ते खूप लोकांना ते जाणवत होतं आणि हे फार इंटरेस्टिंग त्याचं मला गाणं आणखीन एक वाटतं की हे सेलिब्रेटरी गाणं आहे पण त्याच्यामध्ये तो फील आहे खूप जागृतीमध्ये तो अभि भट्टाचार्य शिक्षक आहे तो रिटायर होत असतो आणि त्यावेळेला ते गाणं म्हणतात हम लाए हे तुफान से किश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के पण त्याच्या आधीच्या चार ओळी आहेत फासे सभी उलट गए दुश्मन की चाल के अक्षर सभी पलट गए भारत के भाल के मंजिल पे आया मुल्क हर बला को टाल के सदियों के बाद फिर उड़े बादल गुलाल के या इतक्या सेलिब्रेटरी ओळी आहेत की आपल्याला नुसते ते ओळी वाचल्यावर वाटेल की हे काहीतरी भांगडा वगैरे त्याच्यावर चालू असेल आणि गुलाल उधळतोय आणि ऑल दॅट पण ते ज्या पद्धतीने म्हटल्यात ना त्याच्यामध्ये त्याचं अंडरलाईन फील जो आहे तो अँझायटीचा आहे तो सेलिब्रेशनचा नाही आहे की हे हम लाए हे तुफान से किश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के पण ते खरंच ठेवतील ना ही अँझायटी आहे ती कारण जे चाललंय ते काय फार चांगलं चाललेलं नाही I hope you can feel that tension in those four lines. Paase sabhi ulat gaye Dushman ki chaal ke Akshar sabhi palat gaye Bharat ke bhaal ke Manzil pe aaya mulk हर बला को टाल के सदियों के बाद फिर उड़े बादल गुलाल के हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के हम लाए हैं तूफान से किश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के आणि याच साधारण काळामध्ये आलेला श्री 420 तर हे त्याच्यामध्ये ती श्री 420ची स्टोरी आणि प्लॉट आणि त्याचं फार इंटरेस्टिंग आहे की ती एका अर्थाने हे पॅट्रिक कॉलम होगनचं म्हणणं आहे बाय द वे त्यांनी लिहिले छान लिहिलेलं आहे आणि की ही राष्ट्रीय आणि नैतिक रूपक कथा आहे हिंदू तत्व मीमांसेचा आणि विनोदाचा आधार घेत ती आपल्या राजकीय कल्पना अधिक बळकटपणे मांडण्याचा प्रयत्न करते जर या कल्पना करुण रसात किंवा खूप जोरकसपणे मांडल्या असत्या तर त्यातून कदाचित भारताच्या स्वातंत्र्याचं आणि स्वतंत्र भारताचं फारच नकारात्मक मूल्यमापन समोर आलं असतं कपूर आणि अब्बास यांना भारतीय स्वातंत्र्य साधारणपणे सकारात्मक पद्धतीने दाखवायचं होतं मात्र त्यातल्या चुकांवर टीकाही करायची होती हे करण्याचा एक सरळ आणि उघड मार्ग म्हणजे त्या चुका स्वतंत्र भारताच्या नवशिकेपणामुळे आहेत अनुभवाच्या अभावामुळे आहेत असे दाखवणे राजला बालिश बनवण्यामुळे केवळ विनोदच नव्हे तर ही अध्यारूत रूपक कथाही त्यांना साध्य करता आली तर हा 55 सालचा पिक्चर आहे म्हणजे 8 वर्ष त्यावेळेला स्वातंत्र्याला झालेली होती त्यामुळे तो जो आपला राज जो हिरो आहे त्याचा तो साधारण 8 वर्षाचा असल्यासारखाच त्याच्यात पुष्कळ वेळेला अभिनय करतो आणि म्हणजे ते मुद्दामून असावं असं दिसतं तर
पण अप्रतिम पिक्चर आहे, म्हणजे माझा भयंकर आवडता पिक्चर आहे, गंमत कर त्यातला सीन आहे. धोखेबाजी और बेईमानी किस कीचड़ में लगी रो राज, ये उन लोगों से जाकर कहो जो इसी कीचड़ में से हीरे जवाहरात बनाते, झूठ बेईमानी और धोखे से लाखों रुपए कमाते हैं और इस दुनिया के मालिक बने हुए. लेकिन लेकिन ये ईमानदारी का उपदेश हमेशा गरीब आदमी को दिया जाता है कि तुम दिन भर मेहनत करो, काम करो और फिर ईमानदारी की रूखी झूखी खाकर भगवान और धनवान का शुक्र करो. हे चालू झालं त्यावेळेला, म्हणजे 5-7 वर्षातच त्याच्यातली जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दिसायला लागले. आणखीन स्पष्टपणे दिसणारी उदाहरणं आहेत, ये कुचे ये नीलाम घर दिल कशी के, ये लुटते हुए कारवा, ही मुळात साहिरची जुनी कविता आहे बाय द वे. आणि त्याच्यात ते जिने नाज आहे हिंद पर्व कहा हे जी ओळे, ती त्याच्या मूळ कवितेत सना खान ए मशरिक कहा, तकसीद ए मशरिक कहा आहे, अशी काहीतरी मला वाटत आहे ते, की पूर्वेच्या पावित्र्याचा अभिमान असलेले लोक कुठे आहेत, अशी ती मूळची कविता आहे. आणि ते अर्थातच गुरुदत्तनी ते सोपं करून करायला लावलं असणार त्याला. पण मी दोन ओळी त्यातल्या भूगा, पण गाणं सगळ्यांना माहिती आहे. फुलों के गजरे ये पीकों के छींटे ये बेबाक नजरे ये गुस्ताख फिपरे ये ढलके बदन और ये बीमार चेहरे जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है कहाँ है कहाँ है कहाँ है. पण ते भारतीय असल्यामुळे आपण ऑलवेज एंड ऑन एन ऑप्टिमिस्टिक नोट, वो सुबह कभी तो आएगी. अभी तेरे मेरे अरमानों की कीमत कुछ भी नहीं, भी है कुछ मोल मगर इंसानों की कीमत कुछ भी नहीं, इंसानों की इज्जत जब झूठे सिक्कों में न तोली जाएगी वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो आएगी, वो सुबह कभी तो नहीं, कोई बंद इंसान
इंसानियत की दुकान, इलाही वो दिल्ली की गलियां कहां। गया मौसम में गुल बहारों के साथ, वो दुनिया गई ताजदारों के साथ। जमाना गया रह गई दास्तां, वो दिल्ली की गलियां कहां। वो दिल्ली की गलियां कहां। वो दिल्ली की गलियां।